ई एम पी एस सी कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल ऐकॉन दाबाला विसरू नका नमस्कारा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा राज्यवस्थेच्या संभाव्य प्रश्नाविषयी जी काही विश्लेषण आहे ते येणार आहोत आज आणखीन एकदा आपण नवीन काही प्रश्नांसंबंधी जी काही चर्चा आहे ती राज्यसेवा आणि गटब आणि गट कच करणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांचं विश्लेषण पहा पहिला प्रश्न आहे राज्यघटनेतील कलम एकवीस नुसार नागरिकास सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क आहे फाशी शिक्षा व नागरिकास सन्मानाने जीवन जगण्याच्या हक्काचा सहसंबंध खालीलपैकी कोणत्या पर्याय किंवा पर्यायांमध्ये पाहावयास मिळतो मात्र पहा की जो काही प्रश्न आपण वाचला त्या वाचलेल्या प्रश्नानुसार या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की जे काही पर्याय दिलेले आहेत खाली त्या पर्यायामध्ये आपल्याला काय आहे तर कलम एकवीस नुसार नागरिकास जन सन्मानाने जीवन जगण्याचा जो हक्क आहे त्याचा आणि फाशीची शिक्षा या दृष्टिकोनातून असणारा जो काही सहसंबंध आहे तो या खालच्या पर्यायामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो का हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे तर पहिला जो पर्याय दिलेला आहे तो काय दिलेला आहे पहा की सुयोग्य रास्त व न्याय अशा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केल्याशिवाय कोणत्याही नागरिकाचा जीवन जगण्याचा हक्क हिरावून न घेण्याचे सरकारवर बंधन आहे तर याचा या ठिकाणी ऑब्विसली जो काही संबंध आहे तो कलम एकवीसच्या दृष्टिकोनातून आणि फाशीच्या शिक्षेच्या दृष्टीनातून सहसमन्ज काय तो जोडता येतो का कारण की इथं जो उल्लेख केलेला आहे की सुयोग्य रास्त व न्याय अशा कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केल्याशिवाय मग आता कलम एकवीसचा जर आपण संदर्भ घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी कलम एकवीसमध्ये जो उल्लेख केलेला आहे की जी काय प्रस्थापित केलेली कायदेशीर पद्धती किंवा कार्यपद्धती आहे त्या कायदेतील प्रक कार्यपद्धतीचा योग्य प्रकारची कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज किंवा जी काही सुयोग्य किंवा रास्त कायदेशीर कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज या ठिकाणी त्याचा विचार करता येऊ शकणार नाही हा जो उल्लेख आहे तो कलम एकवीसमध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे जो काही उल्लेख आहे का तो कलम एकवीसमध्ये कायदेशीर प्रक्रियेच्या दृष्टीतून जर विचार जर केला तर ती योग्य कायदेशीर कार्यपद्धती असली पाहिजे या दृष्टीने केला गेलेला आहे आणि म्हणून इथंही तोच उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो की सुयोग्य रास्ता न्याय कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केल्याशिवाय कोणताही जो काही नागरिक आहे किंवा नागरिकाचा जो काही जीवन जगण्याचा हक्क आहे तो काढून घेता येऊ शकत नाही किंवा तसं सरकारला करता येणार नाही तर त्यामुळे कलम एकवीसचा जो काही तरतूद आहे त्याचा आणि या विधानाचा जो काही सहसंबंध आहे तो तिथं सांगता येतो किंवा जोडता येतो दुसरं जे विधान आहे ते फाशीच्या शिक्षेबाबत या हक्काचे स्वरूप फाशी द्या पण त्याआधी कायद्याला त्याविरुद्ध उपलब्ध असलेले सर्व कायदेशीर मार्ग अनुसरण्याची संधी द्या असे असले पाहिजे आता पहा फाशीच्या शिक्षेबाबत या हक्काचे स्वरूप कोणत्या हक्काचे तर कलम एकवीस नुसार असणारा जो काय हक्क आहे जीवन जगण्याचा हक्क किंवा सन्माननीय जीवन जगण्याचा हक्क तर या सन्मानित जीवन जगण्याच्या हक्काचे जे काही स्वरूप आहे ते फाशीच्या शिक्षेबाबत जेव्हा आपण विचार घेतो तेव्हा ती फाशी द्या पण त्याआधी त्या कायद्याला त्याविरुद्ध उपलब्ध असलेले सर्व कायदेशीर मार्ग अनुसरण्याची संधी द्या या दृष्टीने असली पाहिजे हा उल्लेख केलेला आहे म्हणजे सांगण्याचा हेतू काय की मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत असताना ज्या नैसर्गिक न्यायतत्वाचा उल्लेख केला होता तर त्या नैसर्गिक न्यायतत्वामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की बाजू मांडण्याची संधी जी काय आहे ती दिली गेली पाहिजे आणि मग ही जी काय बाजू मांडण्याविषयीची संधी आहे ती केव्हा उपलब्ध होऊ शकते जर का कायद्याला फाशी देण्याआधी सर्व प्रकारचे कायदेशीर मार्ग अनुसरण्याची संधी दिली जात असेल तर निश्चितपणाने असं आपण म्हणता शकेल की या हक्काचा विचार का आहे किंवा कलम एकवीसमधल्या जीवन जगण्याच्या हक्काचा विचार का आहे ते त्याला सर्व प्रकारची कायदेशीर बाजू मांडून विचारात घेता येतोय हे इथं म्हणता शकेल आणि म्हणून दुसरंही विधान जे का आहे ते इथं आपल्याला सांगता येईल की या ससंबंधाच्या प्रश्नातून योग्य आहे त्यानंतर असे केले नाही तर कसे केले नाही तर तर ब पर्यायामध्ये जो उल्लेख केला गेलेला आहे त्या दृष्टीने जर कृती केली नाही तर फाशीची शिक्षा वैध मार्गाने जरी दिली जात असली तरी त्याची अवैध मार्गाने अंमलबजावणी होते असे समजले जा जाऊ शकते जे सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी संबंधित कायद्याला फाशीची शिक्षा दिलेली आहे त्याची अंमलबजावणी घडून आणायची आहे पण जी काही फाशी शिक्षा वैध मार्गाने दिली गेलेली आहे ती जरी दिलेली असली तरी त्याची अवैध मार्गाने अंमलबजावणी होती असे समजली जाऊ शकते केव्हा समजली जाऊ शकते जर का असे केले नाही तर म्हणजे कसे केले नाही तर जर का संबंधित कायद्याला आपली बाजू किंवा आपले सर्व कायदेशीर मार्ग अनुसरण्याची संधी जर का त्याला दिली नाही तर या ठिकाणी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी अवैध मार्गाने होत आहे असे समजले जाऊ शकते आणि म्हणून या ठिकाणी ही विधान सहसंबंध दोन्ही शोषणातून योग्य आहे हे सांगता येऊ शकेल आणि म्हणून मग एक प्रकारे या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक हे आपल्याला सांगता येईल अ ब आणि क मग आता प्रश्न असा पडतो की ही जी काही संबंध विधानं आहेत ती विधानं अं कलम एक्वि संदर्भ जोडून जी काही दिलेली आहे ती कोणत्या अर्थाने तर मित्रांनो एक लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार पंधरामध्ये याकु प्रकरणामध्ये निर्णय देत असताना या सबंध मतांचा विचार जो काय तो केलेला आहे किंवा ही संबंध मतं जी काय आहे ती मांडलेली आहेत हे याकूब मेमन प्रकरण की जे या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबई अंतर्गत झालेले जे काही बॉम्बस्फोट होते त्याच्याशी संबंधित हे याकू मेमन प्रकरण होतं याकू मेमन हा एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट घडामोडीमधला या ठिकाणी एक आरोपी होता आणि त्याला जेव्हा फाशीची शिक्षा दिली गेली होती सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून तर त्यावेळेस या ठिकाणी या सबंध मतांचा विचार जो काय तो सर्वोच्च न्यायालयाने केलेला होता तर या अर्थाने या ठिकाणी पुढची माहिती आपण पाहूया पहा की तीस जुलै दोन हजार पंधरा रोजी फाशी दिलेल्या याकूब मेमन या प्रकरणाचा जेव्हा सर्वोच्च न्यायालयाकडून विचार केला जात होता की जो एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्ब स्पोर्टर आरोपी होता तर सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्णय देत असताना घटनेच्या कलम एकवीसचा संदर्भ देऊन घटनेच्या कलम एकवीसचा संदर्भ देऊन काय स्पष्ट केलं होतं की भारतातील कोणत्याही व्यक्तीला नैसर्गिक न्यायतत्वाच्या आधारे भारतातील कोणत्याही व्यक्तीला नैसर्गिक न्यायतत्वाच्या आधारे आपले जीवन वाचवण्यासाठी म्हणजेच थोडक्यात आपल्या जीवनाचा बचाव करण्यासाठी आपले जीवन वाचवण्यासाठी शेवटपर्यंत शेवटपर्यंत सर्व कायदेशीर मार्ग वापरण्याचा अधिकार आहे शेवटपर्यंत सर्व कायदेशीर मार्ग वापरण्याचा अधिकार आहे मात्र हा जो काही याकूम एम होता की ज्याला शेवटपर्यंत आपले सर्व कायदेशीर मार्ग वापरण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाकडून दिली गेलेली होती कशा अर्थाने तर आपल्याला माहिती असेल की दोन हजार पंधरामध्ये जेव्हा या याको मेमनला फाशी दिली जाणार होती तर त्याचा जो काही फाशीचा दिवस ठरलेला होता त्या फाशीच्या दिवशी त्याला रात्री साडेतीनपर्यंत आपली बाजू मांडण्याची जी काही संधी आहे ती दिली गेली होती आणि विशेष म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा रात्री साडेतीन वाजता सर्वोच्च न्यायालयाचं जे काही कामकाज आहे ते चाललेलं होतं आणि या साडेतीन वाजेपर्यंत त्याला या ठिकाणी एक प्रकारे ही जी काही आपली बाजू आहे किंवा आपलं म्हणणं जे काय आहे ते मांडण्याची संधी दिली गेली होती का तर यातून भारताला हे निदर्शनास आणून द्यायचं होतं की भारत हा शेवटपर्यंत सर्व व्यक्तींच्या बाबतीत मानवी हक्काच्या दृष्टीनातून विचार करणारा देश आहे आणि मानवी हक्कांच्या प्रती एक प्रकारे दक्ष असणारा देश आहे असं या ठिकाणी या प्रकरणातून सर्व जगाला लक्षात आलं होतं कारण की हे याकूब प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात गाजलं होतं दोन पंधरा अंतर्गत तर साडेपाचला सकाळी फाशी असताना साडेतीनपर्यंत त्याला आपली बाजू मांडण्याची जी काही संधी आहे ती शेवटपर्यंत या प्रकरणामध्ये दिली गेली होती हेही इथं सांगता येईल जर त्या व्यक्तीला सर्व कायदेशीर मार्ग वापरण्याची संधी न देता मग ती व्यक्ती गुन्हे असो याकूब मेमन असो अथवा इतर कोणतीही व्यक्ती असो जर का त्या व्यक्तीला सर्व कायदेशीर मार्ग वापरण्याची संधी न देता केवळ फाशी दिली आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने संबंधित व्यक्तीला केवळ फाशी दिलेली आहे म्हणून त्याची अंमलबजावणी करा फाशी दिलेली आहे म्हणून त्याची अंमलबजावणी करा असे होत असेल तर ते योग्य होणार नाही ते तसं योग्य होणार नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो की एक प्रकारे कोणत्याही प्रकारचे जे काही मार्ग आहेत शेवटपर्यंत वापरले जाणारे ते मार्ग वापरण्याची संधी न देता त्याला फाशी शिक्षा दिलेली आहे ना तर लागू लाग, लाग त्याची अंमलबजावणी करा त्याला कोणत्याही प्रकारे आपली बाजू मांडण्याची जी संधी जी काय आहे ती शेवटपर्यंत देऊ नका असा तसा अर्थ होऊ शकतो आणि तसं होणं हे या ठिकाणी योग्य नाही का तर ते मानवी दृष्ट्या नैसर्गिकदृष्ट्या मानवी हक्कांच्या विरुद्ध आहे नैसर्गिक हक्कांच्या विरुद्ध आहे असं इथं आपल्याला म्हणता येऊ शकेल म्हणजे याची प्रचिती फक्त याकुम प्रकरणामध्येच आपल्याला पाहायला मिळेल अशा भाग नाही तर आपल्याकडे या ठिकाणी निर्भया प्रकरणाच्या अंतर्गत सुद्धा निर्भया प्रकरणातील आरोपींना देखील शेवटपर्यंत सर्व कायदेशीर मार्ग वापरून बाजू मांडण्याची संधी ही दिली गेलेली होती भलेही या प्रकरणामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे काही आरोपी होते त्या आरोपींना फाशी शिक्षा जाहीर झालेली असली तरीसुद्धा या ठिकाणी या संबंध आरोपींना शेवटपर्यंत आपली सर्व कायदेशीर मार्ग वापरून बाजू मांडण्याची संधी दिली गेली होती म्हणजे सांगायचं तू काय तर सर्व विधानांचा कलम एकवीसच्या अनुषंगातून जो काय असणारा सहसंबंध आहे तो स्पष्ट होतो किंवा जोडता येतो पुढचा प्रश्न आहे विसलब्रो संरक्षण कायदा दोन हजार चौदा याविषयी खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहे किंवा आहेत भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी व त्यांना संरक्षण देण्यासाठी केलेला हा कायदा आहे या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला जनहितासाठी केंद्रीय दक्षता आयोग सी सी या सक्षम प्राधिकरणाकडे भ्रष्टाचाराची माहिती उघड करता येते या कायद्याद्वारे खोटी तक्रार किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास दोन वर्षापर्यंतचा कारावास व तीस हजार रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे बऱ्या दिली आणि ब आणि क फक्त अ वरील सर्व तर या ठिकाणी आपल्याला कोणती विधाने योग्य आहे किंवा आहेत हे शोधायचं आहे विसल ब्लोअर संरक्षण कायदा दोन हजार चौदाच्या दृष्टिकोनातून आता मित्रांनो एक लक्षात घ्या की बहुतांश मुलांना विसल ब्लोअर कायदा दोन हजार चौदा हा नेमका काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे कारण की जोपर्यंत या कायद्याविषयी आपल्याला माहिती असणार नाही तोपर्यंत त्याच्याविषयीच्या विधानांची आपण योग्य पद्धतीने विचार करू शकणार नाही तर मुळात विसल ब्लोअर संरक्षण कायदा की ज्यामध्ये विसल ब्लोअर हा जो काही शब्द आहे तो कोणत्या हेतून विचार घेतलेला आहे तर प्रशासनात राहून एखादा अधिकारी अथवा कर्मचारी प्रशासनातल्या भ्रष्टाचाराला ओळखीस करू इच्छितोय तर त्याला संरक्षण देण्याच्या दृष्टीनातून केला गेलेला हा कायदा आहे असं साध्या सोप्या भाषेत आपल्याला म्हणता येऊ शकेल मग भारतामध्ये हा कायदा करण्याची गरज का भासली तर त्याचं कारण असं होतं की भारतामध्ये अशी काही प्रकरणं घडली होती की ज्यांनी प्रशासनातला भ्रष्टाचार उघडकीस करण्याचा प्रयत्न केला गेला के त्यांची नंतर हत्या झालेली होती मग त्यामध्ये सत्येंद्र दुबे प्रकरण की ज्यांनी या ठिकाणी नॅशनल हायवे प्रकरणामध्ये या ठिकाणी उघडकीस भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा जो काही प्रकार आहे हो तो केलेला होता शण्मुखांग मंजुनाथ नावाचा व्यक्ती की ज्यांनी इंडियन ऑइलमधल्या पेट्रोल पंपांच्या स्तरावर या ठिकाणी बेसळ बेसळयुक्त पेट्रोल विकले जाण्याचा जो काही प्रकार केलेला होता विकला जाण्याचा जो काही प्रकार होतो त्यामध्ये उघडकीस आणण्याचा प्रयत्न जो काय तो केलेला होता म्हणजे सत्येंद्र दुबे असेल मंजुनाथ असेल एस महंतेश असेल किंवा अनेक अशी माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत की जे आपल्याकडे प्रशासनातला भ्रष्टाचार जो काय तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतात पण त्यांची नंतर हत्या होते तर ती हत्या होऊ नये आणि त्यांना पूर्ण संरक्षण दिलं जावं या हेतूने हा जो काही कायदा आहे तो आपल्याकडे केला गेलेला होता की ज्याला आपण विसल ब्लो ब्लोअर संरक्षण कायदा दोन हजार चौदा असं म्हणू शकतो तर मग एक लक्षात घ्या की या कायद्याच्या रचनातून केलेल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींवर आधारित असणार हा प्रश्न आहे की एक प्रकारे या कायद्यानुसार ही जी काही तरतूद केलेली आहे की भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी व त्यांना संरक्षण देण्यासाठी केलेला हा कायदा आहे तर हे विधान बरोबर आहे दुसरी गोष्ट या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला जनहितासाठी या केंद्रीय दक्षता आयोगाकडे जर भ्रष्टाचाराची माहिती द्यायची असेल तर तो त्या दृष्टीने ती माहिती उघड करू शकतो हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे कारण की आपल्याकडे सी सेंट्रल व्हिजिनस कमिशन ही अशा प्रकारच्या प्रशासकीय भ्रष्टाचाराच्या विषयी या ठिकाणी काम करते किंवा प्रशासकीय भ्रष्टाचाराला नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी काम करणारी एक महत्त्वपूर्ण अशी संस्था आहे त्यामुळे त्या संस्थेकडे ही माहिती उघड करता येते हेही बरोबर आहे आणि या कायद्याद्वारे खोटी तक्रार किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास दोन वर्षापर्यंतचा कारावास आणि तीस हजारपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे हेही विधान या ठिकाणी खरं आहे कारण की या कायद्यामध्ये स्पष्टपणाने असं नमूद केलेलं आहे की जर का एखाद्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला प्रशासनात चालणाऱ्या भ्रष्टाचाराविषयीची माहिती उघड करायची असेल तर त्या पाठीमागे त्याचा कोणताही राजकीय कि स्वार्थ किंवा व्यक्तिगत स्वार्थ असता कामा नये तर पूर्णपणाने जनहिताच्या दृष्टिकोनातून ती माहिती देण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे पण जर का तो व्यक्ती किंवा जर का तो कर्मचारी अथवा अधिकारी हा राजकीय स्वार्थाने किंवा व्यक्तिगत स्वार्थाने खोटी किंवा चुकीची माहिती देत असेल किंवा दिशाभूल करणारी जर माहिती देत असेल तर संबंधित व्यक्तीला या ठिकाणी दोन वर्षापर्यंतचा कारवास आणि तीस हजारपर्यंत दंड याची तरतूद केलेली आहे कारण की सरळ सरळ या ठिकाणी काम की जनहितासाठी जी काय माहिती तो प्रशासनातल्या भ्रष्टाचाराची उघडकीस करू इच्छितोय तो, तो जनहितासाठी करणं अपेक्षित आहे राजकीय स्वार्थाने नव्हे आणि म्हणून या ठिकाणी तिन्ही विधाने बरोबर आहेत तिन्ही विधाने योग्य आहेत हे सांगता येईल मग पर्याय क्रमांक चार हेच उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल वरील सर्व मादपा जो उल्लेख आहे तो मी पहिल्यांदा कशाचा केलेला आहे तर इथं मी एक विसल ब्लोअरचा जो काय अर्थ आहे तो सांगितलेला आहे की जो एका अमेरिकन प्राध्यापकाने स्पष्ट केलेला अर्थ आहे प्राध्यापक नॉर्मन बोवी यांच्या मते प्रोफेसर नॉ नॉर्मन बोवी यांच्या मते एक अमेरिकन प्राध्यापक आहेत अमेरिकन विद्यापीठातले तर त्यांनी या ब्रोअरचा अर्थ जो काय तो स्पष्टपणाने सांगण्याचा सा प्रयत्न केलेला की खाजगी किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या खाजगी किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या नफा अथवा ना नफा नफा अथवा ना नफा तत्वावर चालणाऱ्या आता नफा तत्वावर चालणार असेल तर ते खाजगी आणि ना नफा तत्वावर चालणार असेल तर ते सार्वजनिक असं आपण म्हणू शकतो तर अशा या नफा अथवा ना नफा तत्वावर चालणाऱ्या कोणत्याही संस्थेतील कोणत्याही संस्थेतील मग ती खाजगी संस्था असू द्या सार्वजनिक असू द्या खाजगी कोणत्याही संस्थेतील एखादा कर्मचारी एखादा कर्मचारी किंवा अधिकारी हा कंपनीकडून अथवा मालकाकडून त्याच्यावर अनैतिक अथवा बेकायदा कृती करण्याची जबरदस्ती होत असल्याची माहिती जे संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्यावर जर कंपनी मालकाकडून किंवा कंपनीकडून अनैतिक दबाव येत असेल बेकायदा कृती करण्याची जबरदस्ती केली जात असेल तर ती माहिती तो जनतेला जाहीरपणे जेव्हा देतो तेव्हा त्या व्यक्तीला व्हिसल ब्लोअर किंवा जागल्या असे म्हणतात आता व्हिसल ब्लोअरचा जर आपण या ठिकाणी नेटवर मराठीत अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अर्थ या ठिकाणी जागल्या असा दाखवला जातो म्हणून मी शब्द मराठीतला सुद्धा वापरला आहे आणि इंग्रजीमधला पण वापरला आहे की विसुल बरोवरला मराठीमध्ये जागल्या असं संबोधलं जातं तर एक लक्षात घ्या की या अर्थाने प्रोफेसर नॉर्मन बावी यांच्या दृष्टनातून ही व्याख्या जी काय आहे ती आपल्याला सांगता येते विसुल या कन्सेप्टची आता मी मागाशी ज्याचा उल्लेख केला होता त्या घटनांचाही संदर्भ मी थोडक्यात येतोय की भारतामध्ये सत्येंद्र दुबे की ज्यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या गोल्डन क्वॉट्री लेंट्रल प्रोजेक्टमधील भ्रष्टाचार जो का आहे तो ओरटीस आणण्याचा प्रयत्न केला होता हे ते सत्येंद्र दुबे की ज्यांनी हा जो काही भ्रष्टाचार आहे तो ओरटीस आणण्याचा प्रयत्न केला गेला बिहारच्या अंतर्गत तर तेव्हा त्यांची हत्या झालेली होती किंवा षणमुगम मंजुनाथ की जो एक आयआयएम मधला माझी विद्यार्थी राहिलेला व्यक्ती आणि एक प्रकारे एक हुशार व्यक्तिमत्व तर या शण्मुण्मुम मंजुनाथ यांनी सुद्धा इंडियन ऑइलमध्ये जे काय या ठिकाणी पेट्रोल पंपांच्या माध्यमातून बेसळयुक्त पेट्रोल विकण्याचा प्रकार होतो तर तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न जो काय तो केलेला होता तर त्यांचीही पी अंतर्गत उत्तर प्रदेश अंतर्गत या ठिकाणी पेट्रोल पंप चालकाने पेट्रोल पंप चालकानेच चा पेट्रोल पंपावर जाळून त्यांची हत्या घडवून आणली होती तर तो मंजुनाथ की ज्याच्यावर मंजुनाथ नावाचा सिनेमा देखील आलेला आहे तर त्याचबरोबर एस पी महंतेश अशा प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांनी आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी प्रशासकीय भ्रष्टाचार बाहेर किंवा उघड केल्यास त्यांची हत्या झालेली आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक हितासाठी कोणत्या हितासाठी सार्वजनिक हितासाठी आवाज उठविणाऱ्या कारण की मागाच्या आपण या कायद्यामध्ये सुद्धा शब्द कोणता वापरला आहे जनहित म्हणजे सार्वजनिक हित तर त्या दृष्टातून सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा इथं मत मांडताना असं म्हटलेलं आहे की जर का सार्वजनिक हितासाठी आवाज उठविणाऱ्या व्यक्तींना संरक्षण देण्याची जर गरज असेल तर तशी तरतूद केली जावी तशी तरतूद असावी असे स्पष्ट या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं आणि म्हणून आपल्याकडे विसल ब्लोअर कायदा करण्याची जी काही गरज आहे ती भासली किंवा आवश्यकता आहे ती भासली आणि आपल्याकडे हा कायदा केला गे गेला की जेणेकरून असा भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या व्यक्तींना सार्वजनिक हिताच्या दृष्टी या ठिकाणी ती माहिती उघड करण्यासाठी संरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून या कायद्याचा संबंध लोकपाल लोकायुक्त दोन हजार तेरा याशी पण जोडता येतो कारण की लोकपाल लोकायुक्त कायदा दोन हजार तेराशी या कायद्याचा संबंध जोडत असताना तो संबंध कशा पद्धतीने आहे तर जो कोणी व्यक्ती अशी तक्रार कारण मा की मी इथं शब्द काय वापरलाय पहा की तक्रार कारण की या माध्यमातून जो कोणी भ्रष्टाचारासंबंधीची तक्रार करतोय किंवा ती भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतोय तर त्या रुष्णातून लोकपाल लोकायुक्त याच्याशी पण जो काही संबंध आहे तो या कायद्याचा जोडता येतो कारण की लोकपाल आणि लोकायुक्त लोका या दोन्ही संस्था ज्या आहेत त्या एक प्रकारे या ठिकाणी तक्रार निवारण संस्था आहेत प्रशासनातल्या तक्रारींचं निवारण करणाऱ्या संस्था आहेत आणि म्हणून त्या रुष्णातून याच्याशी पण या कायद्याशी पण त्याचा संबंध जो काय तो जोडता येतो तिसरा प्रश्न सामाजिक किंवा समाजाचे नियमन या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे बिन्सुक आहे म्हणजे काय तर बरोबर का आहे मग आता काय म्हटलेलं आहे की सामाजिक किंवा समाजाचे नियमन या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे पूर्वीच्या समाजव्यवस्थेमध्ये समाजाचे नियमन रूढी परंपरा यांच्याद्वारे होत असे आधुनिक समाजाचे नियमन रूढी परंपरांबरोबर कायद्यानेही केली जाते समाजाचे नियमन करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची महत्वाची भूमिका असते किंवा संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडतात आपल्या देशात संघ शासन व राज्य शासन यांचाही समाज नियमनामध्ये सहभाग आहे अ आणि ब अ क आणि ड अ ब आणि क अ ब क आणि ड आता पहा की सामाजिक नियमन किंवा समाजाचे नियमन हा याचा अर्थ जर लक्षात आला तर ऑब्विस्ली या ठिकाणी या चार विधानांच्या आधारावर त्याचं उत्तर शोधायला अधिक वेळ लागणार नाही म्हटलंय काय की समाजाचे नियमन याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा आहेत मग आता पहा की प्राचीन कालखंडामध्ये किंवा पूर्वीच्या समाजव्यवस्थेमध्ये या समाजाचं जे काय नियमन आहे समाजाचे नियमन म्हणजे काय तर सामाजिक नियंत्रण समाजावर ठेवलं जाणारं नियंत्रण आज आपल्याकडे असं चित्र दिसून येतं की समाजावर विभिन्न दृष्टातून जे काय नियंत्रण किंवा जनतेवर विभिन्न दृष्टातून जे काही नियंत्रण आहे ते कोणत्या आधारे ठेवलं ठेवलं जातं तर एकमेव जो काही घटक आहे तो म्हणजे कोणता तर कायदा लॉ की जो समाजाला नियंत्रित करतो समाजातल्या विभिन्न घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींना किंवा वेगवेगळ्या कृत्य अपकृत्यांना या ठिकाणी नियंत्रित करण्याचं काम जो का आहे तो या ठिकाणी कायदा करत असतो तर प्राचीन कालखंडामध्ये किंवा पूर्वीच्या समाजव्यवस्थेमध्ये हे जे काही सामाजिक नियंत्रण आहे किंवा समाज नियंत्रण जे आहे ते रूढी परंपरांच्या आधारे होत असते हे म्हणणं बरोबर आहे आधुनिक काळात समाजाचे नियमन रूढी परंपरांबरोबर कायद्यानेही केले जात आहे हेही बरोबर आहे समाजाचे नियमन करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्वाची असते हेही या ठिकाणी म्हणणं बरोबर आहे कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सुद्धा जे काय अनेक प्रकारचे कायदे अवलंबले जातात कायदे एक प्रकारे या ठिकाणी राबवले जातात त्याद्वारे सुद्धा हे सामाजिक किंवा समाज नियमन जे काय ते घडतं हे विभिन्न स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं कशा पद्धतीने हे पुढे मी एका उदाहरणाद्वारे सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपल्या देशात संघ शासन असो अथवा राज्य शासन असो यांचाही समाज नियमनामध्ये असणारा सहभाग आहे हेही इथं मान्य करायला काही हरकत नाही कशा पद्धतीने तो सहभाग आहे किंवा असतो हेही आपल्याला पुढे सांगता येऊ शकेल म्हणून चारही विधाने या ठिकाणी सामाजिक रचनातून योग्य आहेत बरोबर आहेत हे स्पष्ट करता येईल आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपण स्पष्ट करता येईल पहा की सामाजिक नियम म्हणजे समाजावर विविध कायदे व नियम या माध्यमातून नियंत्रण ठेवणे होय नियंत्रण ठेवणे होय जसं आई वडिलांचं आपल्या मुलांवर नियंत्रण असतं की एखादी मुलगी ही सातच्या घ आत घरात येणं हे अपेक्षित आहे तर ते आई वडिलांकडून मुलीवर ठेवलं जाणारं नियंत्रण एखादा मुलगा की जो या ठिकाणी दहाच्या आत घरात यायला पाहिजे बाराच्या आत घरात यायला पाहिजे असं या ठिकाणी मुलाची जी काय असणारी वेळेची मर्यादा जी काय आहे ती वाढते मात्र तो घरात यायला पाहिजे या अश्वनातून असणारं त्याचं नियंत्रण हेही महत्त्वाचं आहे म्हणून जसं आपल्या कुटुंबामध्ये या ठिकाणी मुलामुलींवर त्यांच्या आईवडिलांकडून ठेवू देणारं नियंत्रण असतं कि म्हणून आपल्याला असंही म्हणता येऊ शकेल की या ठिकाणी गेले कित्येक दिवस झालं किंवा गेले कित्येक वर्ष झालं मुलगा किंवा मुलगी पुण्यामध्ये एम पी एस सी किंवा यू पी सी संबंधीची तयारी करते आणि त्याला साधी एक प्रकारे या ठिकाणी कोणतीही प्री किंवा इतर कोणत्याही प्रकारची एक्झाम जी काय ती क्वालिफाय करता आली नाही तर निश्चितपणे आईवडिलांकडून याबाबतीचं सुद्धा नियंत्रण मुलामुलींवर येत असतं आणि विचारलं जाऊ शकतं की या ठिकाणी का तुम्ही एवढा प्रयत्न करून सुद्धा यशस्वी होत नाहीयेत तर या दृष्टीने हे नियंत्रण आपल्या कुटुंबामध्ये पण पाहायला मिळतं तसं हे सामाजिक व्यवस्थेमध्ये असणारं नियंत्रण आपलं सांगता येईल तर हे नियंत्रण विविध कायदे आणि नियम माध्यमातून ठेवलं जातं मग प्राचीन समाज व्यवस्थेमध्ये हे नियमन करण्यासाठी रूढी परंपरांचा आधार घेतला जात होता आधुनिक काळाचा जर विचार केला तर अनेक प्रकारचे कडक कायदे केलेले आहेत आणि या कडक कायद्यांच्या माध्यमातून सुद्धा हे नियंत्रण ठेवलं जातं आता फक् फरक एवढाच आहे की आपल्याकडे भरपूर कडक कायदे केलेले आहेत किंवा जगातल्या अनेक देशामध्ये असे कडक कायदेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पण त्याची कितपत चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होते हाही महत्वाचा घटक आहे म्हणजे उदाहरण देत जर आपलं असं म्हणता येईल की या ठिकाणी हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट आपण केलेला आहे पण त्याची किती प्रमाणात योग्य अंमलबजावणी होते याच्यावरून त्या कायद्याचं यश किंवा अपयश जे काय ते स्पष्ट करता शिकेल आणि भारतामध्ये आपल्याकडे ही जी काय हुंडा नावाची प्रथा आहे ती कायम आहे का तर एक प्रकारे या कायद्याने जे काय नियंत्रण प्रस्थापित करायला पाहिजे ते योग्य पद्धतीने अजूनही झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही मग तसंच एक उदाहरण मी दिलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर सुद्धा हे नियंत्रण कसं ठेवलं जातं तर महानगरपालिकेचा मिळकत कर जर भरला नाही तर तुम्हाला दंडासह तो कर भरावा लागतो दंडासह भराव भराव तो भरावा लागतो व्याजासह तो भरावा लागतो आणि तो भरलाच नाही तर मग मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार त्या महानगरपालिकेला आहे किंवा असतो हे इथं स्पष्ट करता येईल किंवा जसं राज्य शासनाचा मी उल्लेख मागाशी अशी परवायामध्ये केला होता की राज्य शासन आणि संघ शासन हे सुद्धा सामाजिक नियमन करण्यासाठी अनेक नियम आणि कायदे करू शकतात जसं कोरोना कालखंडामध्ये सरकारने लागू केलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा याचा उल्लेख आपला करता शिकेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन कायद्या याबरोबरच या ठिकाणी धारा एक चवाळीस यालाही अधिकाधिक महत्त्व जे काय आहे ते या कोरोना कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं महत्त्वालेलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याच्या बाबतीतसुद्धा सर्व सरकारने जे काय आहे ते नियम लागू केले होते आणि विना मास्क फिरणाऱ्यांना लावला जाणारा दंड असेल किंवा ई पास शिवाय वाहतूक करता येणार नाही हे नियम बनवलेले असतील तर याचा संदर्भ जर दिला तर या ठिकाणी हे नियमन किंवा नियंत्रण आजही आपल्याकडे या सर्व प्रकारच्या शासन व्यवस्थेकडून ठेवलं जातं हे स्पष्ट करता येईल पुढचा प्रश्न विधान ए स्थगन प्रस्ताव या संसदीय तंत्राचा वापर राज्यसभेत केला जात नाही कारण आर स्थगन प्रस्ताव पास किंवा मंजूर झाल्यामुळे सरकार पडत नाही ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आर एचे योग्य स्पष्टीकरण आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आर एचे योग्य स्पष्टीकरण आहे ए बरोबर आहे पण आर चूक आहे ए चूक आहे पण आर बरोबर आहे आता पहा विधान ए काय म्हटलेलं आहे की स्थगन प्रस्ताव या संधी तंत्राचा वापर राज्यसभेत केला जात नाही तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे की स्थगन प्रस्ताव या संसदीय तंत्राचा वापर राज्यसभेत केला जात नाही तर तो केवळ लोकसभेतच केला जातो का तर एक प्रकारे स्थगन प्रस्ताव जर स्वीकृत झाला तर सरकारची ती निंदा समजली जाते आणि सरकारची निंदा ध्वनीत होत असल्यामुळे स्थगन प्रस्तावाच्या स्वीकृती होण्याच्या माध्यमातून सरकारची निंदा ध्वनीत होत असल्यामुळे तो राज्यसभेमध्ये या ठिकाणी या तंत्राचा जो काही वापर आहे तो केला जात नाही असं इथं म्हणताय शिकेल आणि विशेष म्हणजे आपल्याला हेही सांगता येईल की आपलं जे काही सरकार जे आहे ते लोकसभेला उत्तरदायी असतं लोकसभेला जबाबदार असतं आणि त्यामुळे या लोकसभेच्या रुष्णातून या स्थगन प्रस्तावाचं असणारं जे काही महत्त्व आणि आवश्यकता आहे ते अधिकाधिक आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या ठिकाणी या तंत्राचा वापर राज्यसभेत केला जात नाही आणि एक कारण आरजी दिलं आहे की स्थगन प्रस्ताव पास किंवा मंजूर झाल्यामुळे सरकार पडत नाही तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे कारण की जनरली आपल्याकडे सरकारला आपला जो काही बहुमत आहे ते बहुमत लोकसभेमध्ये सिद्ध करावं लागतं जर सरकार का सरकारचं बहुमत सरकारने गमावलेलं असेल तर ते अविश्वास ठरावाच्या बाबतीत या ठिकाणी सामोरं जाऊन त्यांना ते आपलं सिद्ध करावं लागतं किंवा अविश्वास ठरावाला सामोर जाऊन आपलं बहुमत जे काय ते सिद्ध करावं लागतं तर त्याचा विचार जर केला तर या ठिकाणी असा जो काही स्थगन प्रस्ताव आहे तो मंजूर झाल्यामुळे सरकार पडत नाही अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे सरकार पडू शकतं मात्र स्थगन प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे सरकार पडत नाही केवळ सरकारची निंदा ही ही या ठिकाणी ती समजली जाते स्थगन प्रस्ताव मंजूर होणं ही कृती तर त्यामुळे या ठिकाणी दुसरंही जे काही कारण यातून स्पष्ट केलेलं जे विधान आहे तेही बरोबर आहे मात्र आता विधानाचा आणि कारणाचा स्पष्टीकरणाच्या आधारावर जो काही संबंध आहे तो आहे का तर नाहीये का तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की संसदीय तंत्राचा वापर राज्यसभेत का केला जात नाही कारण की त्यातून एक प्रकारे या ठिकाणी जो काही सरकारचा जो काय सरकारच्या विरोधात जो काही स्थगन प्रस्ताव आहे तो मंजूर झाल्यामुळे त्यातून फक्त सरकारची निंदा ध्वनीत होते आणि त्याचा संबंध अधिकाधिक लोकसभेशी आहे राज्यसभेशी नाही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी त्याचा जो काही सरकार पडण्याशी संबंध आहे असं जोडता येऊ शकणार नाही आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन की दोन्ही विधानी बरोबर आहेत पण आर हे योग्य एचे योग्य स्पष्टीकरण नाही हे तर स्पष्ट करता येईल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं स्पष्ट करता येईल मग पहा सामान्यतः सगन प्रस्ताव म्हणजे नेमकं काय आहे तर जेव्हा संस्थेचं अधिवेशन काळामध्ये जे काही दैनंदिन कामकाज आहे ते दैनंदिन कामकाज कार्यक्रम पत्रिकेनुसार या ठिकाणी चालत असतं पण अशा या दैनंदिन कामकाजाला मध्येच बाजूला ठेवून मध्येच स्टॉप करून या ठिकाणी एखाद्या गंभीर प्रश्नाविषयी एखाद्या सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नाविषयी जर चर्चा घडवून आणायची असेल तर त्या दृष्टीतून हा जो काही प्रस्ताव आहे तो विरोधी पक्षांच्या माध्यमातून मांडला जाऊ शकतो तर त्या दृष्टीने त्याला स्थगन प्रस्ताव असं म्हटलं गेलेला आहे की दैनंदिन कामकाज प्रक्रियेला बाजूला ठेवून किंवा त्याला थांबून एखाद्या महत्त्वाच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणणे आणि त्याकरता जो प्रस्ताव आणला तो त्याला स्थगन प्रस्ताव मग तोच उल्लेख मी इथं थोडक्यात केलेला आहे की सामान्यतः सभागृह आपले कामकाज कार्यसूचीप्रमाणे किंवा कार्यक्रम पत्रिकेनुसार निश्चित केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार चालवत असते सभागृहातील प्रश्न पूरक प्रश्न ठराव इत्यादींच्या माध्यमातून चालणारे कामकाज बाजूला ठेवून म्हणजे हे जे काही कार्यक्रम पत्रिकेनुसार या ठिकाणी कामकाज ठरलेलं आहे तर ते कामकाज बाजूला ठेवून एखादी गंभीर किंवा तातडीची बाब सरकारने ताबडतोब सभागृहात चर्चेला घेऊ एखादी गंभीर किंवा तातडीची बाब सरकार सरकारने ताबडतोब सभागृहात चर्चेला घेणे यासाठी ज्या संसदीय तंत्राचा वापर केला जातो त्यास म्हटलं जातं स्थगन प्रस्ताव किंवा तहकुबीची सूचना स्थगन प्रस्तावाची जी काही सूचना आहे ती अस्वीकृत झाल्याबरोबर जर का स्थगन प्रस्तावासंबंधीची जी काही सूचना आहे ती अस्वीकृत झाली तर अस्वीकृत झाल्याबरोबर सभागृहातील बंद ठेवण्यात आलेले कामकाज लगेच सुरू करण्यात येते कारण की आपण सगन प्रस्तावाची व्याख्या सांगताना काय म्हणतोय की ही जे काही कार्यक्रम पत्रिकेनुसार चालणारं कामकाज आहे ते बाजूला ठेवून एखाद्या गंभीर प्रश्नाविषयीची चर्चा सरकारने करावी दृष्टीने हा प्रस्ताव मांडला जात असतो पण जर का हा सगन प्रस्ताव अस्वीकृत झाला तर हे जे काय सभागृहातलं बंद ठेवण्यात आलेलं कामकाज आहे की जे स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून बंद ठेवण्याचा विचार केला गेला असतो तर ते बंद ठेवण्यात आलेले कामकाज हा जो काय प्रस्ताव आहे स्थगन प्रस्ताव तो अस्वीकृत झाल्यामुळे लगेच हे कामकाज सुरू करण्यात येते पण जर का हा स्थगन प्रस्ताव स्वीकृत झाला तर हा जर का स्थगन प्रस्ताव या ठिकाणी स्वीकृत झाला तर ती सरकारची निंदा ठरते ती सरकारची काय ठरते निंदा ठरते मग स्थगन प्रस्तावाच्या स्वीकृतीमध्ये सरकारची निंदा ध्वनीत होत असल्यामुळे स्थगन प्रस्तावाच्या अंतर्गत किंवा स्थगन प्रस्तावाच्या स्वीकृतीमध्ये सरकारची निंदवा निंदा दोहित होत असल्यामुळे राज्यसभा या तंत्राचा किंवा मार्गाचा अवलंब करीत नाही अविश्वास ठरावाचा प्रस्ताव व स्थगन प्रस्ताव या दोन्ही तंत्राचा वापर राज्यसभेत केला जात नाही कारण की या दोन्ही प्रस्तावांचा अविश्वास ठराव प्रस्तावाचा सुद्धा आणि स्थगन प्रस्तावाचा सुद्धा वापर केवळ लोकसभेत केला जातो राज्यसभेत केला जात नाही अविश्वास ठराव मंजूर होण्यामुळे जरी सरकार पडत असले तरी स्थगन प्रस्ताव मंजूर होण्याने सरकार पडत नाही स्थगन प्रस्ताव मंजूर होणे ही सरकारची निंदा मानली जाते या स्थगन प्रस्तावामुळे सरकार पडत नाही जसं अविश्वास ठराव मंजूर होण्यामुळे सरकार पडू शकतो अखिल भारतीय सेवांचे जनक खालीलपैकी कोण आहेत लॉर्ड मेकॉले लॉर्ड कॉर्नवालिस डॉक्टर बी आर आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल आता पहा की विचारला गेलेला आहे इथे ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या बाबतीत की अखिल भारतीय सेवांचे जनक खालीलपैकी कोण आहेत तर याचं उत्तर आपण सांगता येईल सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल हे अखिल भारतीय सेवांचे जनक आहेत जर का प्रश्न असा विचारला गेला असता की भारतातील नागरी सेवांचा जनक किंवा नागरी सेवांचा पिता कोण आहे तर आपण उत्तर सांगू शकलो असतो लॉर्ड कॉर्नवारीस पण या ठिकाणी आपण काय प्रश्न विचारलेला आहे की अखिल भारतीय सेवांचे जनक खालीलपैकी कोण आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल कारण की ज्या ब्रिटिशकालीन सेवा होत्या नागरी सेवा होत्या मग ते आय सी एस असेल किंवा इंडियन पोलीस असेल तर या ज्या काही ब्रिटिशकालीन असणाऱ्या नागरी सेवा होत्या त्या नागरी सेवांना स्वीकारण्याचे ना आणि त्यांना कायम ठेवण्याचे समर्थन जर कोणी केलं असेल तर ते केलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांनी की या ज्या काही ब्रिटिशकालीन असणाऱ्या सेवा आहेत नागरी सेवा आहेत त्यांना स्वतंत्र भारतामध्ये स्वीकारण्याचे आणि त्यांना कायम ठेवण्याचे जे काही समर्थन आहे ते जर कोणी केलं असेल तर ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं होतं आणि त्या कारणामुळे या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतातील अखिल भारतीय सेवांचे जनक असं संबोधलं जातं तर अधिक माहिती पुढे पाहूया सरदार वल्लभभाई पटेल यांना अखिल भारतीय सेवांचे जनक यासाठी म्हणतात कारण की वल्लभभाई पटेल यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिस आय सी एस जी ब्रिटिशकालीन सेवा होती आणि आय पी एस इंडियन पोलीस एक प्रकारे इंडियन पोलीस सर्व्हिस असंही म्हटलं जाऊ शकेल किंवा त्याला इम्पिरियल पोलीस सर्व्हिस असंही या ठिकाणी म्हटलं जात होतं तर या ब्रिटिशकालीन अखिल भारतीय सेवांना स्वीकारण्याचे स्वीकारण्याचे आणि या सेवा स्वतंत्र भारतात या ठिकाणी कायम ठेवण्याचे समर्थन त्यांनी केले होते स्वीकारण्याचे सुद्धा आणि स्वतंत्र भारतामध्ये सेवा कायम ठेवण्याचे समर्थन त्यांनी केले होते आणि म्हणून त्यांना या अखिल भारतीय सेवांचं जनक असं से म्हटलं जातं परिणामी आज या दोन्ही सेवा म्हणजे कोणत्या आय सी एस आणि इम्पेरियल पोलीस सर्व्हिस ज्या काही दोन्ही सेवा आहेत त्या आज या नावाने ओळखल्या जातात इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणून या ठिकाणी अखिल भारतीय सेवेमध्ये असणारी आय एस सी सेवा आहे आणि इंडियन पोलीस सर्व्हिस या अर्थाने असणारी आय पी एस ही सेवा अखिल भारतीय सेवेमध्ये मोडते आणि याशिवाय एकोणीसशे सहासष्टमध्ये तिसरी अखिल भारतीय सेवा म्हणून जी सेवा निर्माण झाली ती होती इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस की जी आजही या ठिकाणी आपल्याकडे तिसरी अखिल भारतीय सेवा म्हणून विचार घेतली जाते भारतीय संविधानाच्या कलम तीनशे बारानुसार नुसार कारण की आपल्याकडे कलम तीनशे बारानुसार नुसार राष्ट्रीय हिताच्या संस्थेला कायद्याद्वारे एक एक किंवा अनेक अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची तरतूद करता येते हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो तर कलम तीनशे बारा सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की कलम तीनशे बारामधली अखिल भारतीय सेवेशी संबंधित तरतूद काय आहे तर राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने संस्थेला राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने संस्थेला कायद्याद्वारे एक किंवा अनेक अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची तरतूद करता येते आणि या दृष्टातून एक महत्त्वपूर्ण असणारा जो कायदा आहे तो कोणता आहे तर अखिल भारतीय सेवा कायदा एकोणीसशे एक्कावन्न या अखिल भारतीय सेवेच्या प्रश्नातून हा जो काही कायदा आहे तो महत्वपूर्ण आहे कारण की अखिल भारतीय सेवा कायदे एकोणीशे एकावन्नच्या माध्यमातूनच हो अखिल भारतीय सेवेतल्या जे काही भारतीय सेवा शर्ती यांचा से विचार रूप आहे तो केला जातो केला जातो भारतात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जर कोणती आहे जसं आपण या ठिकाणी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की वॉ लॉर्ड कॉर्डवालिस याला भारतातील नागरी सेवांचा जनक असं म्हटलं जातं तर ते का त्याचाही संदर्भ आपण पाहणार भले आपल्याकडे सरदार वल्लभभाई पटेल यांना अखिल भारतीय सेवेचं जनक म्हटलं जात असलं तरी भारतातील नागरी सेवांचा पाया आणि एक प्रकारे नागरी सेवेचा विस्तार त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचं जे काही कार्य आहे ते ब्रिटिश वेगवेगळ्या गव्हर्नर जनरलनी केलेलं होतं त्यामुळे त्याही दृष्टीन आपण माहिती पाहूया भारतात सर्वप्रथम वॉर्न हेस्टिंग्ज याने सर्वप्रथम वॉर्न हेस्टिंग्ज याने नागरी सेवेचा पाया घेतला नागरी सेवेचा जो काही पाया आहे तो त्याने घातला आणि लॉर्ड चार्ल्स कॉर्नवालिसने नागरी सेवेत सुधारणा करून लॉर्ड कॉर्नवनिसने नागरी सेवेत सुधारणा करून या सेवेला एक आधुनिक आणि तर्कसंगत सेवा बनविली या नागरी सेवांना त्याने एक आधुनिक आणि तर्कसंगत सेवा बनवली आणि म्हणून लॉर्ड चार्ल्स कॉर्नवलिस याला भारतीय नागरी सेवेचा जनक किंवा पिता म्हटले जाते लॉर्ड कॉर्नवानिस याला भारतीय सेवे नागरी सेवेचा जनक किंवा पिता म्हटले जाते म्हणून दोन गोष्टी इथं चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की भारताच्या अखिल भारतीय सेवांचा जनक आहेत सरदार वल्लभभाई पटेल पण त्या आधीपासून जी काही आपल्याकडे ब्रिटिशांनी नागरीसेवेचा पाया आपल्याकडे रचलेला होता तर त्या त्यादृष्टीने लॉर्ड कॉर्नवलिस हा भारतातील नागरीसेवेचा जन किंवा पिता संबोधला जातो भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये बजेट या शब्दाचा उल्लेख केला आहे कलम दोनशे सहासष्ट कलम एकशे बारा कलम दोनशे पासष्ट यापैकी नाही आता पा की या ठिकाणी बजेट या शब्दाचा उल्लेख कोणत्या कलमामध्ये केलेला आहे असा प्रश्न आहे कलम दोनशे सहासष्टचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी संचित निधी किंवा एकत्रित निधीचा संदर्भ आपल्याला सांगता येतो संचित निधी किंवा एकत्रित निधी कलम एकशे बाराचा जर विचार केला तर इथं वार्षिक वित्तीय विवरणपत्र याचा उल्लेख केला गेलेला आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र ज्याला आपण ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणू शकतो कलम दोनशे पासष्टचा जर विचार केला तर या ठिकाणी एक अशाचा उल्लेख केलेला आहे तर कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कोणताही कर आकारला जाणार नाही किंवा वसूल केला जाणार नाही याचा संदर्भ कलम दोनशे पासष्टमध्ये मध्ये पाहायला मिळतो की कायद्याने प्राधिकार दिल्याखेरीज कोणताही कर आकारला किंवा वसूल केला जाणार नाही मग आता या तीन कलमामध्ये तर या वेगवेगळ्या तरतुदी पाहायला मिळतात तर राहायला एकच पर्याय यापैकी नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्न उत्तर आपल्याला सांगता येईल यापैकी नाही की बजेट हा जो काही शब्द आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कोणत्याही कलमामध्ये या ठिकाणी नमूद केलेला नाहीये म्हणून पहिल्यांदाच मी उल्लेख केलेला आहे की भारतीय घटनेत कोणत्याही कलमात बजेट या शब्दाचा उल्लेख नाही कोणत्याही कलमात बजेट याचा उल्लेख नाही कलम दोनशे पासष्ट नुसार जो उल्लेख आहे का तो काय की कायद्याने का प्राधिकार दिल्याकरीच कोणत्याही कराची आकारणी अथवा वसुली केली जाणार नाही यावरची तरतूद कलम दोनशे पासष्टमध्ये दोनशे सासष्ट नुसार भारताचे आणि राज्यांचे घटक राज्यांचे एकत्रित आणि संचित निधी व लोकलेखी यांची तरतूद आहे आणि एकदमशे बारानुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र याचा उल्लेख केलेला आहे की ज्यामध्ये राष्ट्रपती प्रत्येक वित्तीय वर्षाबाबत भारत सरकारची व त्या वर्षापुरती अंदाजित जमा व खर्च यांचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणून निर्दिष्ट केलेले आहे विवरण व पत्र संस्थेच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करेल अथवा की अॅन्युअल फायनान्स फायनान्शियल स्टेटमेंट किंवा वार्षिक वित्तीय विवरणपत्र यालाच आपण या ठिकाणी बजेट असं संबोधतो पण आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की बजेट या शब्दाचा कोणत्या कलमात उल्लेख केलेला आहे तर कुठेही भारतीय घटनेमध्ये बजेट या शब्दाचा उल्लेख केलेला नाहीये मात्र बजेट या संकल्पनेचा संबंध वार्षिक वित्तीय विवरणपत्राशी जोडता येतो कारण की वार्षिक वित्तीय विवरणपत्रातून आपण आपल्या देशाचं बजेटच विचार घेत असतो आणि त्यामुळे या ठिकाणी कलम विषय वारानुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आणि विशेष म्हणजे एक लक्षात घ्या की जमा आणि खर्चा यांचे कारण की बजेटचा साधा सोपा अर्थ काय सांगितला जातो की जमा आणि खर्च यांचा ताळेबंद म्हणजे बजेट किंवा जमा आणि खर्च यांचा ताळेबंद म्हणजे अंदाजपत्रक तर त्या दृष्टीने याचा बजेटशी संबंध जो काय तो निश्चितपणाने आपण जोडू शकतो पण इथं अॅक्च्युली बजेट हा शब्द जो काय तो वापरला गेलेला नाहीये खालीलपैकी कोणती समिती स संस्थांसाठी स्थापन केली होती बलवंतराय मेहता समिती जी व्ही के समिती एल एम सिंगवी समिती आणि अशोक मेहता समिती आता पहा की इथं चारही समित्यांचा संबंध जो का आहे तो पंचायतराजशी आहे पंचायतराजच्या विकास प्रक्रियेमध्ये या चारही समित्यांचा अभ्यास करणं हे अपेक्षित आहे म्हणजे जेव्हा आपण भारतातल्या पंचायत संस्थांच्या विकास प्रक्रियेचा अभ्यास करतो तेव्हा या चार समित्यांचा विचार केल्याशिवाय आपल्यापुढे जाता येत नाही मग या ठिकाणी एक प्रकारे राव समिती असेल एल एम सिंघवी समिती असेल किंवा बलवतरा मेहता समिती असेल अशोक मेहता समिती असेल तक्तमल जैन अभ्यास गट असेल किंवा तुंगन समिती असेल अशा अनेक समित्या की ज्या भारताच्या स्तरावर आपल्याकडे स्थापन झाल्या होत्या पंचराज संस्थांच्या दृष्टीने पण इथं या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की पंचयतराज संस्थांसाठी स्थापन केलेली होती की अशी कोणती समिती आहे आता एक लक्षात घ्या की बलवंतरा मेहता समितीच्या स्थापनेचा हेतू राव समितीच्या स्थापनेचा हेतू एल एम सिंघवी समितीच्या स्थापनेचा हेतू अशोक मेहता समितीच्या स्थापनेचा हेतू या सबंध हेतूंचा जर विचार जर केला तर या ठिकाणी प्रत्येक समितीच्या स्थापनेमागचा हेतू किंवा उद्देश किंवा संबंधित समितीचा अभ्यास क्षेत्र हे वेगवेगळं होतं विषय वेगवेगळे होते जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण सांगता येईल ती म्हणजे वलुंतरा मेहता समिती की जी सामुदायिक विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय सेवा विस्तार यांच्या मूल्यमापनाचा अभ्यास करणारी समिती होती आपण जर या ठिकाणी एक प्रकारे जी राव समितीचा जर विचार केला तर ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलन या दृष्टीन स्थापन केलेली ही समिती होती किंवा एलएम संगीत समितीचा विचार केला तर पंचायत संस्थांच्या मजबूतीकरणासाठी आणि आम्ही लोकशाही विकासाच्या दृष्टनातून स्थापन केलेली ही एल एम संगीत समिती होती मग या ठिकाणी जर का या तिन्ही समित्यांची वेगवेगळे हेतु होते तर अशोक मेहता समिती कोणत्या हेतूने स्थापन केली होती तर भारतातल्या पंचायराज संस्थांचा आढावा घेण्यासाठी जी समिती स्थापन केली होती ती म्हणजे अशोक मेहता समिती आणि म्हणून उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक चार याच्या आधीसुद्धा मी पंचायत विषयीच्या अनेक युट्यूब लेक्चरमध्ये हा प्रश्न सांगितलेला आहे की आयोगाने आपल्याला वेगवेगळ्या समित्यांच्या स्थापनेच्या विषयी किंवा ही समिती का स्थापन केली गेली समितीच्या स्थापनेचा हेतू काय आहे उद्देश काय आहे किंवा समितीच्या अभ्यास क्षेत्र काय आहे या दृष्टीने प्रश्न विचारलेले आहेत मात्र हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला गेलेला आहे की एक प्रकारे पंचनात संस्थांच्यासाठी स्थापन केलेली समिती कोणती तर ती आहे अशोक मेहता समिती अधिक माहिती पुढे पाहूया सामूहिक विकास किंवा समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा या दोन्ही योजनांच्या कार्याचे परीक्षण किंवा मूल्यमापन करून अधिक चांगल्या रीतीने चालविण्यासाठी या योजना अधिक चांगल्या रीतीने चालवण्यासाठी व उपाययोजना सुचवण्यासाठी बलुंतरा मेहता समितीची स्थापना करण्यात आली होती ग्रामीण विकास व दारिद्र्यमूलन कार्यक्रमासाठी प्रशासकीय व्यवस्थेबाबत समिती म्हणून जी वी केराव समितीचा उल्लेख आपल्या कर्तव्य होतो लोकशाही विकासासाठी लोकशाही व विकासासाठी पंचराज संस्थांच्या मजबूतीकरणासाठीची समिती म्हणून ठिकाणी एल एम संघ समितीची स्थापना झालेली होती आणि पंचराज संस्थांचा आढावा घेण्यासाठी अशोक मेहता समितीची स्थापना केली गेलेली होती खारील विधानिवाचा अंदाज समितीचा अध्यक्ष लोकसभा अध्यक्षांद्वारे लोकसभा सदस्यांमधून नियुक्त केला जातो या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारी व्यक्ती ही निरपवादपणे सत्ताधारी पक्षाची असते कोणते विधान सत्य नाही म्हणजेच असत्य आहे फक्त ब फक्त अ दोन्ही विधानी सत्य दोन्ही विधानी असत्य आता पहा अंदाज समितीचा अध्यक्ष लोकसभा अध्यक्षांद्वारा लोकसभा सदस्यांमधून नियुक्त केला जातो तर ज्यांनी लेख लक्षात घ्या की आपल्याला माहिती आहे की अंदाज समितीमध्ये असणारे जे काही तीस सभासद आहेत ते लोकसभा सभागृहातले असतात आणि त्यामुळे ऑब्विसली लोकसभा अध्यक्ष यांच्याद्वारे लोकसभा सदस्यांमधून या समितीचा अध्यक्ष नियुक्त केला जातो असं म्हणणं या ठिकाणी बरोबर आहे कारण की इथल्या या समितीतले तीसही सभासद हे लोकसभा सभागृहातले असतात राज्यसभेतले नसतात आता राहिला प्रश्न या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारी व्यक्ती ही निरपवादपणे सत्ताधारी पक्षाची असते तर ऑब्वियसली सत्ताधारी पक्षाचाच व्यक्ती या ठिकाणी या समितीच्या अध्यक्षपदी येत असतो आणि त्याची जी काही नियुक्ती आहे ती सत्ताधारी पक्षातूनच केली जात असते आणि म्हणून हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे किंवा सत्य आहे आपण विचारलं की कोणतं विधान सत्य नाही किंवा असत्य आहे तर तसं नाही आहे दोन्ही विधानी सत्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं देते मंतपा अंधा समिती की ज्यातील तीस सभासद असतात की जे लोकसभेतले असतात राज्यसभेच्या सदस्यांना या समितीत प्रतिनिधित्व दिले जात नाही कोणताही मंत्री कोणताही मंत्री या समितीचा सदस्य बनू शकत नाही सत्ताधारी पक्षातला सदस्य हा या समितीचा अध्यक्ष होऊ शकतो पण कोणताही मंत्री या समितीचा सदस्य बनू शकत नाही का म्हणू शकत नाही कारण की सरकारच्या माध्यमातून जो काही केला जाणारा खर्च आहे त्या खर्चामध्ये काटकसर सुचवणारी ही समिती आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सरकारमधलाच मंत्री जर या समितीचा सदस्य असेल तर ते योग्य दिसणार नाही आणि म्हणून या ठिकाणी निपक्षपातीपणातून जर या समितीने कार्य करणं अपेक्षित असेल तर ऑब्व्हियसली या ठिकाणी कोणताही मंत्री या समितीचा अध्यक्ष म्हणू शकत नाही सदस्य बनू शकत नाही लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभा सदस्यांमधून एकाची किंवा एका सदस्याची समितीचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करतात आणि हा व्यक्ती निरपात सत्ताधारी पक्षाचाच असतो जर का लोकसभेचा उपाध्यक्ष जर का लोकसभेचा उपाध्यक्ष या समितीमध्ये निवडून गेलेला असेल या अंदाज समितीमध्ये निवडला गेला असेल तर तोच या समितीच्या अध्यक्षपदी निवडला जातो जर लोकसभेचा उपाध्यक्ष या अंदाज समितीमध्ये निवडला गेला असेल तर तोच या समितीचा अध्यक्षपदी येतो भारताचे खालीलपैकी कोणते उपराष्ट्रपती आहेत की जे उपराष्ट्रपती होण्यापूर्वी चीन आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत होते डॉक्टर जाकीर हुसेन के आर नारायणन जी एस पाठक यापैकी नाही आपल्याला सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड पद्धतीने या ठिकाणी हा फॅक्च्युअल प्रश्न विचारलेला आहे की अशी कोणती उपराष्ट्रपती म्हणून व्यक्ती होती की जी भारताची उपराष्ट्रपती होण्यापूर्वी चीन आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत होती तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे के आर नारायणन एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे अष्ट्याहत्तर या कालखंडामध्ये चीन देशामध्ये यांनी भारतीय राजदूत म्हणून भूमिका बजावलेली आहे आणि एकोणीसशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी या कालखंडामध्ये या ठिकाणी अमेरिकेमध्ये नारायणन यांनी राजदूत म्हणून भूमिका बजावलेली आहे तर त्या प्रश्नातून के आर नारायणन हे उत्तर आपलं स्पष्ट येईल एकोणीसशे शहात्तर ते अठ्याहत्तर चीनमध्ये तर एकोणीसशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी या कालखंडामध्ये अमेरिकेतील ते ती भारतीय राजदूत होते आणि म्हणून के आर नारायण यांचा उल्लेख करते हा मित्रांनो आणखी एक प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे खालील विधानी वाचा भारतीय उपराष्ट्रपतीचे पद हे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या मॉडेलवर आधारित आहे अमेरिकन उपराष्ट्रपतीप्रमाणे भारतीय उपराष्ट्रपती सुद्धा प् राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात ज्या पद्धतीने अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे सिनेटचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात तसंच भारतीय उपराष्ट्रपती सुद्धा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात अमेरिकेच्या राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यावर उपराष्ट्रपती राष्ट्रपतीच्या उर्वरित कालावधीसाठी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात भारताच्या राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यावर उपराष्ट्रपती हे नवीन राष्ट्रपती पद ग्रहण करेपर्यंत हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात भारतीय घटनेने उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून कोणतेही कोणतेही विशेष कार्य दिले नाही त्यामुळे हे पद भारतात राजकीय सातत्यता कायम राखण्यासाठी निर्माण केले आहे वरीलपैकी कोणते विधान अचूक नाही अचूक नाही म्हणजे काय तर चूक आहे पहा ब आणि ई ब आणि क फक्त ई सर्व विधानी बरोबर तर पहिलं विधान आपण पाहूया पुन्हा एकदा भारतीय उपराष्ट्रपतीचे पद हे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या मॉडेलवर आधारित आहे बरोबर आहे कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपती हे जे काही पद आहे ते अमेरिकन घटनेतून घेतले गेले असल्यामुळे ते अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या मॉडेलवर आधारित आहे असं म्हणणं योग्य आहे दुसरी गोष्ट अमेरिकन उपराष्ट्रपतीप्रमाणे भारतीय उपराष्ट्रपती सुद्धा राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात जसे अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे सिनेटचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात तसे भारतीय उपराष्ट्रपती सुद्धा राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात हे म्हणणं सुद्धा बरोबर आहे का कारण की आपण वरतीच म्हटलेलं आहे की अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या मॉडेलवर आधारित भारताचं उपराष्ट्रपती पद आहे म्हणून म्हणून दुसरंही विधान बरोबर आहे अमेरिकेच्या राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यावर उपराष्ट्रपती राष्ट्रपतीच्या उर्वरित कालावधीसाठी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात आता पहा की वरच्या दोन विधानांचा जर आपण विचार जर केला तर या ठिकाणी अमेरिकन उपराष्ट्रपती आणि भारताच्या उपराष्ट्रपतीबाबतची जी काही वरच्या दोन विधानांमधली तरतूद आहे ती आपल्याला समान पाहायला मिळते सारखी पाहायला मिळते की तिथलाही उपराष्ट्रपती हा सिनेटचा एक प्रकारे प्रसिद्ध अध्यक्ष आहे भारताचाही उपराष्ट्रपती हा से एक प्रकारे राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष आहेत त्यामुळे या वरच्या दोन विधानातून या ठिकाणी समानता पाहायला मिळते पण खालच्या दोन विधानांचा जर विचार जर केला तर त्यात समानता पाहायला मिळत नाही फरक पाहायला मिळतो म्हणून भलेही आपण उपराष्ट्रपती हे पद आ, अमेरिकन राज्यघटनेतून स्वीकारलेलं असलं तरीसुद्धा त्यात सर्वच गोष्टी समान आहेत अशातला भाग नाही तर काही फरक सुद्धा आहे आणि म्हणून या दुसऱ्या दोन विधानाचा जर आपण विचार जर केला तर या ठिकाणी तो फरक स्पष्टपणाने पाहायला मिळतो काय की अमेरिकेच्या राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यावर रिकामे झाल्यावर उपराष्ट्रपती त्यांच्या राष्ट्रपतीच्या उर्वरित कालावधीसाठी त्यांच्या राष्ट्रपतीच्या उर्वरित कालावधीसाठी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात या उलट आपल्याकडे काय दिसून येतं भारतामध्ये की भारताच्या राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यावर उपराष्ट्रपती हा त्यांच्या उपराष्ट्रपतीप्रमाणे उर्वरित कालावधीसाठी राष्ट्रपती म्हणून कार्य करतो का नाही तर भारताचा उपराष्ट्रपती हे नवीन राष्ट्रपती पद ग्रहण करेपर्यंत किंवा नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात म्हणजे वरच्या दोन विधानातून आपल्याला समानता पाहायला मिळते मात्र या दो खालच्या क आणि ड मधल्या विधानातून आपल्याला या उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीतला फरक जो का आहे तो अमेरिका आणि भारताच्या पातळीवर पाहायला मिळतो आणि राहिला प्रश्न ई विधानाचा तर ई विधानात काय म्हटलेलं आहे की भारतीय घटनेने उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून कोणतेही विशेष कार्य दिले नाही कोणतेही विशेष कार्य दिले नाही आणि ते बरोबर आहे की उपराष्ट्रपती म्हणून त्यांचं जे काही काम आहे ते अधिक नाहीच आहे भारताच्या उपराष्ट्रपतींचं उपराष्ट्रपती या ना त्यांनी जी काही भूमिका आहे ती खूप अधिक आहे अशातला भाग नाही आहे तर ती खूप अल्प आहे त्यांची आधी अधिकाधिक भूमिका जी काय आहे ती कोणत्या अर्थाने आहे तर राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष या नात्यानेच त्यांची भूमिका जी काय ती अधिकाधिक आधी पाहायला मिळते आणि म्हणून असं म्हणणं की भारतीय घटनेने उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून कोणतेही विशेष कार्य दिले नाही हे बरोबर आहे आणि त्यामुळे हे जे काही पद आहे ते भारतात राजकीय सातत्यता कायम राखण्यासाठी निर्माण केलेली आहे असं म्हणायला जागा उरते की विशेष कार्य दिले गेले नसल्यामुळे हे पद फक्त राजकीय साततता जी काय कायम ठेवायची गरज आहे ती ठेवण्यासाठीच निर्माण केलेलं आहे असं म्हणणं या ठिकाणी स्पष्टपणाने सांगता येऊ शकेन म्हणून हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे तर विचारलं काय की वरीलपैकी कोणते विधान अचूक नाही किंवा ना चूक आहे तर सर्व विधानी बरोबर आहेत एकही विधान चुकीचं नाही पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं देता मधपा पर्याय क्रमांक चार भारतीय घटनेत उपराष्ट्रपती हे पद आपण अमेरिकेच्या घटनेतून घेतलेलं आहे आणि यामुळे अमेरिकन उपराष्ट्रपती व हो, भारतीय उपराष्ट्रपती या दोन्ही पदांमध्ये साम्य आहे मात्र या दोन्ही उपराष्ट्रपतीमध्ये काही फरक देखील आहेत हे साम्य आणि हा फरक नेमका कसा आहे हे, कसा हे या ठिकाणी आपल्याला या वरच्या दोन विधानातून आणि खालच्या विधानातून स्पष्टपणे दिसून येतो पुढचा प्रश्न विधान ए युपीएससीच्या सदस्यांचा कार्यकाल निश्चित नसल्याने त्यांचे स्वातंत्र्य अबाधित असते कारण आर सीच्या अध्यक्ष व सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर कोणतीही शासकीय नोकरी करता येत नाही आणि एक प्रकारे या ठिकाणी पर्याय दिले आहेत ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आर ए एचे योग्य स्पष्टीकरण आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आर ए एचे योग्य स्पष्टीकरण आहे ए बरोबर आहे पण आर चूक आहे ए चूक आहे पण आर बरोबर आहे आता पहा विधान ए आपण पुन्हा एकदा तपासून पाहूया युपीसीच्या सदस्यांचा कार्यकाल निश्चित नसल्याने नसल्याने असा उल्लेख केलेला आहे त्यांचे स्वातंत्र्य अबाधित असते आपल्याकडे संघ लोकसभाच्या सदस्यांचा किंवा अध्यक्षांचा जो काही कार्यकाल आहे तो निश्चित आहे निश्चित आहे पण इथं शब्द का वापरलाय नसल्याने कारण की आपल्याला माहीत असेल की एक प्रकारे सहा वर्ष आणि वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत या ठिकाणी एक प्रकारे या संघ लोकसभाच्या सदस्यांचा जो काही कार्यकाल आहे तो विचार घेतला तो जे अगोदर घडित आहे तोपर्यंत सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष मग त्यामुळे हो इथं निश्चित नसल्याने त्यांची स्वातंत्र्य अबाधित असते असं म्हणणं चुकीचं त्यांगा आहे कारण की त्यांचा कार्यकाल निश्चित आहे म्हणूनच त्यांचं स्वातंत्र्य जे काय आहे ते अबाधित आहे त्यांचा कार्यकाल जो काय आहे तो निश्चित आहे म्हणूनच त्यांचं स्वातंत्र्य जे काय आहे ते अबाधित आहे मग आता पहिलं विधान कसं आहे तर चूक आहे कारण आर एपीसीच्या अध्यक्ष सदस्यांना सेवानिवृत्तीनंतर कोणतीही शासकीय नोकरी करता येत नाही तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे यूपीसीच्या अध्यक्ष व सदस्यांचा जो काही कार्यकाल आहे त्याची जी काही चर्चा आहे ती कलम तीनशे सोळामध्ये केलेली आहे आणि त्यांना सेवानिवृत्तीनंतर कोणतीही शासकीय नोकरी करता येत नाही ही, ही तरतूद कलम तीनशे एकोणवीस मध्ये पाहायला मिळते तर उत्तर काय सांगता येईल मग वेधान चूक आहे कारण बरोबर आहे म्हणून ए चूक आहे कारण बरोबर आहे किंवा आर बरोबर आहे पर्याय क्रमांक चार मग भारतीय घटनेचा भाग चौदा की ज्यामध्ये या नागरी सेवेसंबंधीची जी काही चर्चा आहे किंवा या लोकसेवेसंबंधी जी काही चर्चा आहे के ती केलेली आहे कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस अंतर्गत या ठिकाणी संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त आयोगांची तरतूद आपल्याला पाहायला मिळते संघ लोकसेवा आयोग स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि संयुक्त आयोगाची तरतूद पाहायला मिळते कलम तीनशे सोळा नुसार मग अशी म्हटल्याप्रमाणे मी कलम तीनशे सोळानुसार या सदस्यांच्या व अध्यक्षांच्या कार्यकालाचा विचार केला गेलेला आहे कार्यकाल कसा आहे निश्चित आहे आणि निश्चित असल्यामुळेच त्यांचं स्वातंत्र्य हे अपलित आहे जो काही कार्यकाल आहे तो कसा आहे तर संघ लोकसेवेकाच्या सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष आणि वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत आणि राज्य लोकसभाच्या सदस्यांचा कार्यकाल जो काय तो सहा वर्ष आणि वयाच्या बासष्ट वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत हा कार्यकाल जो काय तो विचार घेतला जातो आणि कलम तीनशे एकोणावीसनुसार नुसार जी महत्वपूर्ण तरतूद केलेली आहे की के त्याच्यावर आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले पा काय की या संघ लोकसेच्या असो अथवा राज्य लोकसभाच्या असो अध्यक्ष सदस्यांना किंवा एक प्रकारे राज्य लोकसभाच्याही अध्यक्ष सदस्यांना से सेवानिवृत्तीनंतर शासकीय नोकरी करता येत नाही तर शासकीय नोकरी करता येत नाही हा त्यांच्यावरचा लावला गेलेला निर्बंध आहे की त्यांना सेवानिवृत्तीनंतर शासकीय नोकरी करता येत नाही संघ लोकसेवा असो तो राज्य लोकसेवघाच्या अध्यक्ष व सदस्य असोत त्यांना सेवानिवृत्तीनंतर शासकीय नोकरी करता येत नाही हा त्यांच्यावर लावला गेलेला निर्बंध आहे पण त्यांना सेवानिवृत्तीनंतर सुद्धा एक स्वातंत्र्य दिले गेलेलं आहे ते स्वातंत्र्य काय आहे तर भलेही त्यांना शासकीय नोकरी करता येत नसली तरी या अध्यक्ष व सदस्यांना विशेषतः आपण युपीसीच्या प्रश्नातून जर विचार केला किंवा संघ लोकसेवेच्या रश्नातून विचार केला तर संघ लोकसेवघाच्या सदस्याला कोणतं स्वातंत्र्य आहे तर तो संघ लोकसभाचा किंवा राज्य लोकसभाचा अध्यक्ष होऊ शकतो किंवा त्याला अध्यक्ष होता येते कुणाला सीच्या सदस्याला सीचा किंवा राज्य लोकसभाचा अध्यक्ष होता येते त्यानंतर राज्य लोकसभाच्या अध्यक्षाला राज्य लोकसभाच्या अध्यक्षाला सीचा अध्यक्ष किंवा सदस्य होता येते हे त्याला स्वातंत्र्य आहे राज्य लोकसभेच्या अध्यक्षाला युपीसीचा अध्यक्ष किंवा सदस्य होता येते तर राज्य लोकसभेच्या सदस्याला युपीसीचा अध्यक्ष किंवा सदस्य अथवा अन्य राज्य लोकसभेचा अध्यक्ष होता येते कोणाला एपी राज्य लोकसभेच्या सदस्याला संघ लोकसभेचा अध्यक्ष अथवा सदस्य किंवा अन्य राज्य लोकसभेचा अध्यक्ष होता येते माधापाक कोणाकुणाला स्वातंत्र्य या ठिकाणी दिले गेलेलं आहे तर संघ लोकसभाच्या सदस्याला स्वातंत्र्य आहे सेवानिवृत्तीनंतर की तो संघ लोकसभाचा अथवा राज्य लोकसभाचा अध्यक्ष होऊ शकतो आणि राज्य लोकसभाचा अध्यक्ष जो आहे तो संघ लोकसभाचा अध्यक्ष किंवा सदस्य होऊ शकतो आणि राज्य लोकसभाचा सदस्य जो का आहे तो संघ लोकसभाचा अध्यक्ष सदस्य अथवा अन्य लोक राज्य लोकसभाचा अध्यक्ष होऊ शकतो आता फक्त कोण या ठिकाणी स्वातंत्र्य जर कुणाला नसेल तर संघ लोकसभाच्या अध्यक्षाला नंतर काहीही होता येत नाही आणि शासकीय नोकरीही त्याला करता येत नाही आणि अशा प्रकारचं स्वातंत्र्यही त्याला नाहीये तर या अर्थाने ही, ही, ही सर्व माहिती आपण योग्य पद्धतीनं लक्षात ठेवावी कारण की याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे भारतीय राज्यघटनेत नैसर्गिक अधिकार स्थान नाही कारण ज्या अधिकारांचा समावेश घटनेत नाही पण ज्यांना नैसर्गिक अधिकार म्हणून ओळखले जाते त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालय आदेश देत नाही त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालय आदेश देत नाही भारतीय घटनेच्या तिसऱ्या भागात जे अधिकार मूलभूत अधिकारांतर्गत येतात त्यांनाच फक्त भारतीय घटना बांधील आहे केवळ अ केवळ ब अ व ब दोन्हीही न अ न ब मात्र पहा की भारतीय राज्यघटनेत नैसर्गिक अधिकारास स्थान नाही नैसर्गिक अधिकारास याचा अर्थ तुम्ही मानवी हक्क या अर्थाने सुद्धा घेऊ शकता की भारतीय राज्यघटनेत नैसर्गिक अधिकारास किंवा मानवी हक्क स्थान नाही कारण ज्या अधिकारांचा समावेश घटनेत नाही ज्या अधिकाऱ्यांचा समावेश घटनेत नाही पण ज्यांना नैसर्गिक अधिकार म्हणून ओळखले जाते आता भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या हक्कांचा उल्लेख केला गेलेला आहे त्या हक्कांपुरताच या ठिकाणी भारतीय घटना जी काढली आहे जे हक्क या ठिकाणी नैसर्गिक ने अधिकारात मोडतात जे हक्क नैसर्गिक अधिकारात मोडतात पण ज्यांचा समावेश घटनेत नाहीये पा ज्या अधिकाऱ्यांचा घटनेत समावेश नाही पण ते कशामध्ये मोडतात तर नैसर्गिक अधिकारामध्ये मोडतात किंवा नैसर्गिक अधिकार म्हणून ते ओळखले जातात तर त्यांच्या अंमलबजणीसाठी सर्वोच्च न्यायालय आदेश देत नाही का देऊ शकत नाही कारण की ते घटनेत नाहीत म्हणून पण ते कशामध्ये मोडतात तर मानवी हक्कामध्ये मोडतात किंवा नैसर्गिक अधिकारामध्ये मोडतात पण घटनेत जर ते अधिकार नसतील भले ते मानवी हक्कामध्ये मोडत असले आणि घटनेत जर ते नसतील तर या ठिकाणी त्यांच्या अंमलबजणीसाठी सर्वोच्च न्यायालय आदेश देत नाही आणि दुसरं जे काही विधान दिलेलं आहे की भारतीय घटनेच्या तिसऱ्या भागात ज्या हक्कांचा समावेश केला गेलेला आहे त्याच हक्कांना फक्त भारतीय घटनाही बांधील आहे आणि म्हणून दोन्ही विधाने ने, या ठिकाणी नैसर्गिक अधिकार स्थान नाही यशने लागू पडतात आणि म्हणून अ व ब दोन्ही हे उत्तर आपल्याला सांगते पर्याय क्रमांक तीन नैसर्गिक अधिकार म्हणजेच एक प्रकारे मानवी हक्क होय सर्वच मानवी हक्कांचा विचार भारतीय घटनेत मूलभूत हक्कांच्या माध्यमातून केला आहे असे नाही पा सर्वच मानवी हक्कांचा विचार भारतीय घटनेत मूलभूत हक्कांच्या माध्यमातून केला आहे असे नाही परिणामी त्याविषयीचे आदेश सर्वोच्च न्यायालय देत नाही किंवा देण्यास बांधील नाही का देण्यास बांधील नाही कारण की सर्वच मानवी हक्कांचा विचार भारतीय घटनेच्या मूलभूत हक्कामध्ये केलेला नाहीये उदाहरणार्थ कामाचा हक्क अपेक्षित जीवनस्तर अभावापासून मुक्तता असे काही मानवी हक्क आहेत की ज्यांचा विचार आपल्याकडे मूलभूत हक्कामध्ये मूलभूत हक्क किंवा मानवी हक्क या अर्थाने केला गेलेला नाहीये आणि म्हणून या ठिकाणी त्याविषयी सर्वोच्च न्यायालय बांधील नाहीये आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालय घटनेचं समाविष्ट हक्कांपुरतेच आदेश देऊ शकते किंवा आदेश देण्यास बांधील आहे जेव्हा राज्यपाल विधेयक नाकारतात तेव्हा काय होते जेव्हा राज्यपाल विधेयक नाकारतात तेव्हा काय होते त्यांना पदच्युत केले जाते विधेयकाला नंतर मंजुरी देऊ शकतात विधेयक अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू शकतात त्यांना ते राष्ट्रपतींकडे पाठवावे हो लागते तथापा की इथं हा जो काही प्रश्न आहे तो राज्यपालांच्या कलम नुसार असणाऱ्या कायदेशीर अधिकाराच्या रचनातून सांगता येतो कलम दोनशेनुसार असणाऱ्या कायदेशीर अधिकाराच्या रचनातून काय म्हटलं गेलं आहे की जेव्हा राज्यपाल विधेयक नाकारतात नाकारतात म्हणजेच काय तर एखाद्या राज्य विधिमंडळाने मंजूर केलेलं जे काही विधेयक आहे ते रोखून ठेवतात रोखून ठेवणे म्हणजेच नाकारतात तेव्हा नेमकं काय होते तर एक प्रकारे ते विधेयकाला नंतर मंजुरी देऊ शकतात कारण की राज्यपालांचा हा जो काही विधेयक नाकारण्याचा अधिकार किंवा रोखून ठेवण्याविषयीचा जो काही अधिकार आहे तो तात्पुरता आहे तो काही अंतिम अधिकार नाहीये आणि म्हणून राज्यपाल संबंधित विधेयकाला नंतर मंजुरी देऊ शकतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आपलं स्पष्ट करता येईल पा अधिक माहितीचं पाहूया की कलम दोनशेनुसार राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकास राज्यपाल अनुमती किंवा मंजुरी देऊ शकतात कोणकोणते कौन पर्याय राज्यपालांकडे असतात कलम दोनशेनुसार त्याचा संदर्भ मी ते दिलेला आहे की राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक जेव्हा राज्यपालांकडे येते तेव्हा राज्यपाल संबंधित विधेयकास अनुमती किंवा मंजुरी देऊ शकतात किंवा मंजुरी देण्याचे रोखून ठेवू शकतात मंजूर देण्याचे रोखून ठेवू शकतात म्हणजेच काय तर थे? ते त्या विधेयकाला नाकारतात किंवा राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकतात राखून राखून ठेवणे आणि रोखून ठेवणे दोन्हीमध्ये फरक आहे म्हणून राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकतात किंवा मंजुरी देण्याची रोखून ठेवू शकतात किंवा नाकारू शकतात कलम नुसार राज्यपाल ज्यावेळी विधीमंडळाने मंजूर केलेले विधेयक परत विधीमंडळाकडे पुनर्विचारार्थ पाठवितात परत विधिमंडळाकडे पुनर्विचार पाठवितात त्यावेळी राज्यपालांनी निलंबनात्मक किंवा तात्पुरत्या नकाराधिकाराचा निलंबनात्मक किंवा तात्पुरत्या नकाराधिकाराचा वापर केलेला असतो किंवा जेव्हा ते एखादं विधेयक राजीव दराकडे पुनर्विचारासाठी पाठवतात तेव्हा जर अशा वेळी विधीमंडळाने संबंधित विधेयक सुधारणेसह जे विधेयक राज्यपालांनी पुनर्विचार तर राजी विंद्राकडे पाठवलेलं आहे ते विधेयक विधिमंडळाने जर का सुधारणेसह अथवा सुधारणे विना पुन्हा मंजूर केले आणि राज्यपालांकडे संमतीसाठी सादर केले तर राज्यपाल त्या विधेयकास मंजुरी देण्याची रोखून ठेवणार नाही राज्यपाल त्या विधेयकास मंजुरी देण्याची रोखून ठेवणार नाही अशी घटने तरतूद आहे मित्रांनो आपल्याला साधी सोपी भाषा ऐकण्याची सवय लागलेली आहे किंबुना ती आपण पुस्तकामध्ये सुद्धा तशीच वाचतो पण जेव्हा आयोग या ठिकाणी अशा प्रकारचे वाक्य देऊन जशाच तशी घटनेतली भाषा वापरण्याचा प्रयत्न करते तेव्हा आपल्याला या ठिकाणी तो प्रश्न जो काय तो लवकर समजत नाही आणि मग आपण बराच वेळ त्या प्रश्नावर खोळंबून बसतो तर इथं सुद्धा मी शब्द वापरत असताना किंवा वाक्यरचना रचना जी वापर वापर हो मुझ मुझ साथी साथी तो तो का वापरलेली आहे ती तशाच पद्धतीने वापरलेली आहे की सुधारणे सुधारणेसिंह किंवा सुधारणे विना पुन्हा मंजूर केले आणि राज्यपालांकडे संमतीसाठी सादर केली तर राज्यपाल त्या विधेयकास मंजुरी देण्याचे रोखून ठेवणार नाही मंजुरी देण्याचे रोखून ठेवणार नाही म्हणजेच याचा अर्थ काय की त्यांना त्यांना मंजुरी द्यावी लागते आणि राज्यपालांना विधेयकाच्या बाबतीत अशा या निलंबनात्मक किंवा तात्पुरत्या नकराचा वापर करता येत नाही किंवा त्याबाबतचा अधिकार जो काय तो प्राप्त नाहीये खालील विधाने वाचा संस्थेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्यासंबंधीची कार्यपत्ती अविधान काय दिलेलं आहे पहा की संस्थेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्यासंबंधीची कार्यपद्धती ब विधान आहे संस्थेला आपल्या संविधायी अधिकाराचा वापर करून या संविधानाच्या कोणत्याही तरतुदींमध्ये घटनाच्या घालून दिलेल्या कार्यपत्तीनुसार अधिक भर घालून फेरबदल करून किंवा तिचे निरसन करून सुधारणा करता येईल वरील दोन विधानांपैकी कोणत्या विधानाचा संबंध हा एकोणीसशे एकाहत्तरमधील मधील चोवीसाव्या घटनादुरुस्तीशी आहे या वरील दोन विधानांपैकी कोणत्या विधानाचा संबंध हा एकोणीशे एकाहत्तरमधील चोवीसाव्या घटनादुरुस्तीशी आहे फक्त अ फक्त ब अ आणि ब न अ न ब मित्रांनो हा जो काय प्रश्न आहे तो चोवीसाव्या घटनावस्थीच्या रचनातून सुद्धा आहे आणि तेवढाच या ठिकाणी याचा काय येतो केशवानंद भारती खटल्यामध्ये ज्यावेळेस चोवीसाव्या घटनावस्थीच्या रचनातून विचार केला गेला होता त्याही दृष्टातून स्पष्ट करता येतो आणि म्हणून या ठिकाणी या दोन्ही विधानांना आपण योग्य पद्धतीने लक्ष घेतलं पाहिजे पण पा, आता पहिलं विधान दिलेलं आहे की संस्थेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार आणि त्या संबंधीची कार्यपद्धती तर हे विधान बरोबर आहे याचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे अडुसष्ट दृष्णातून केला गेलेला आहे कलम तीनशे अडुसष्टचं जे काही शीर्षक आहे किंवा कि टायटल जे आहे ते हेच आहे की संस्थेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार आणि त्यासंबंधीची कार्यपद्धती तर एक लक्षात घ्या की चोवीसावी घटनावस्थी होण्याच्या आधी चोवीसावी घटनावस्थी होण्याच्या अगोदर जर आपण विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल की कलम तीनशे अडुसष्टचं शीर्षक काय होतं तर संविधानाच्या सुधारणेची कार्यपद्धती एवढंच या ठिकाणी शीर्षक होतं कलम तीनशे अडुसष्टचं की संविधानाच्या सुधारणेची कार्यपद्धती एवढंच शीर्षक कलम तीनशे अडुसष्टचं चोवीसावी घटनावस्थी होण्याच्या आधी म्हणजे एकोणीशे एकाहत्तरच्या आधी होतं पण चोवीसावी घटनावस्थी झाल्यानंतर कलम तीनशे अडुसष्टचं जे शीर्षक आहे किंवा टायटल आहे ते बदललं आणि संविधानाच्या सुधारणेची कार्यपद्धती याऐवजी ते शीर्षक काय झालं तर ते झालं या पद्धतीने की संविधानाचा सुधार संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार आणि त्यासंबंधीची कार्यपत्ती म्हणजे अगोदरच्या शीर्षकामध्ये एकोणीसशे एकाहत्तरच्या आधी जे कलम तीनशे अडुसष्टचं शीर्षक होतं त्यामध्ये अधिकार हा शब्द नव्हता केवळ काय होतं संविधानाच्या सुधारणेची कार्यपत्ती असा उल्लेख होता आणि अधिकार हा शब्द मात्र नव्याने टाकण्यात आला कधी चिळ सगळ्या घटनावृष्टीनुसार आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही विधान आहे ते बरोबर आहे आणि दुसरंही विधान का बरोबर आहे तर इथंही संविधानी अधिकाराचा वापर करून इथही शब्द काय वापरला आहे अधिकाराचा वापर करून म्हणजे घटनावस्थीच्या अधिकाराचा वापर करून संविधानाच्या कोणत्याही तरतुदींमध्ये घटनावस्थीच्या घालून दिलेल्या कार्यपत्तीनुसार अधिक भर घालून फेरबदल करून किंवा त्याची निरसन करून सुधारणा करता येईल आणि म्हणून कलम तीनशे अडुसष्ट एक नुसार याचाही संबंध चोवीसाव्या घटनावस्थीशी जोडता येतो कलम तीनशे अडुसष्ट एक नुसार आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल अ आणि ब दोन्ही मधप पा पर्याय अ आणि ब याचा संबंध जो काय आहे तो चोवीसाव्या घटनास्थीनुसार निर्माण केलेल्या कलम तीनशे अडुसष्ट आणि तीनशे अडुसष्ट एकशे आहे कारण की एक, एक प्रकारे कलम तीनशे अडुसष्टचं जे काय शीर्षक का आहे ते बदललं असं मी म्हटलेलं आहे की अधिकार हा शब्द त्यामध्ये ॲड केला गेला आणि त्यामुळे कलम तीनशे अडुसष्टशी पण चोवीसाव्या घटनावस्तीचा संबंध आहे आणि कलम तीनशे अडुसष्ट एक हे जे काय कलम आहे ते निर्माण केलं गेलं या चोवीसाव्या घटनावस्थीनुसार आणि म्हणून या ठिकाणी त्याच्याशी त्याचा संबंध आपण जोडता येतो म्हणून चोवीसावी घटनावस्थी होण्या अगोदर कलम तीनशे अडुसष्टमधील जो उल्लेख होता तो काय होता संविधानाच्या सुधारणेची कार्यपद्धती आणि चोवीसाव्या घटनावस्थीनुसार नंतर नंतर या ठिकाणी तो उल्लेख काय झालेला आहे कलम तीनशे अडुसष्ट मधला तर तो आहे संस्थेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार आणि त्यासंबंधीची कार्यपद्धती आणि चोवीसाव्या घटनावस्थीद्वारेच कलम तीनशे अडुसष्ट एकनुसार नुसार संस्थेला आपल्या संविधायिक अधिकाराचा वापर करून संविधायिक अधिकाराचा वापर करून या संविधानाच्या कोणत्याही तरतुदीमध्ये घटनावस्थीच्या घालून दिलेल्या कार्यपत्तीनुसार अधिक भर घालून फेरबदल करून किंवा तिचे निरसन करून सुधारणा करता येईल अशी तरतूद केलेली आहे आणि म्हणून दोन्ही विधानांचा चोवीसाव्या घटनावस्थीच्या आधारावर संबंध आहे हे स्पष्ट करता येईल पुढे जाण्याच्या आधी आपण या ठिकाणी आपल्या स्पर्धाग्राम ॲपच्या माध्यमातून जे काय ऑनलाईन बॅचेस आपल्या चालतात राज्यवस्थेच्या त्यासंबंधीची थोडक्यात माहिती घेऊया संपूर्ण वेगवेगळ्या ज्या काही बॅचेस आहेत त्या आपल्या इथं पाहायला मिळतील राज्यसेवा पूर्व मुख्य मुख्य परीक्षा संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य परीक्षा गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा वनसेवा आणि कृषी सेवा परीक्षा तांत्रिक सेवा परीक्षा डिपार्टमेंट पी एसआयची असणाऱ्या असणाऱ्या बॅचेस किंवा वन डे रिव्हिजन बॅचेस किंवा ज्या सगळ्या वेगवेगळ्या एक्झामच्या आहेत तर त्या संबंधीची जर एन्क्वायरी किंवा चौकशी करायची असेल तर तुम्ही या नंबरवर एन्क्वायरी करू शकता घटक राज्याचे विधिमंडळ कायदा करून नगरपालिकांवर खालीलपैकी कोणत्या घटकांना प्रतिनिधित्व देऊ शकेल पहा हा जो काही प्रश्न आहे तो नगरपालिकांवर दिल्या जाणाऱ्या कायदा करून दिल्या जाणाऱ्या या ठिकाणी प्रतिनिधाविषयी प्रतिनिधी प्रतिनिधित्वाविषयीचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही मात्र पा की घटकरायाची विधिमंडळ कायदा करून नगरपालिकांवर खालीलपैकी कोणत्या घटकांना प्रतिनिधित्व देऊ शकेल नगरपालिका प्रशासनामध्ये विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना पूर्ण किंवा आंशिक नगरपालिका क्षेत्र मिळून बनलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा सदस्यांना नगरपालिका क्षेत्रामध्ये मतदार म्हणून नोंदणी झालेल्या राज्यसभा व विधान सदस्यांना कलम दोनशे त्रेचाळीस एस अंतर्गत खंड पाच अनुसार स्थापन झालेल्या वार्ड समित्यांचे सभापती यांना अ आणि ब क आणि ड अ ब क अ ब क आणि ड तर या चार पर्यायामध्ये दिलेल्या ज्या काही वेगवेगळ्या व्यक्तींचा उल्लेख केला गेला आहे किंवा सदस्यांचा उल्लेख केला गेला आहे तर त्यांना या राज्य विधिमंडळाच्या माध्यमातून कायदा करून नगरपालिकांवर प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते का असा हा प्रश्न आहे एक तर एक घ्या की आपल्याला या रचने चौऱ्यात्तरी घटना असते ही खूप महत्वाची सांगता येऊ शकेल आणि त्यातलं कलम दोनशे त्रेचाळीस आर की ज्यात काय उल्लेख केला गेलेला आहे तर नगरपालिकांची संरचना आता इथं नगरपालिकांची याचा जो काय संदर्भ आपण घेणार आहोत तो कशा अर्थाने तर नगरपालिका हा जो काही अर्थ आहे तो आपण नगरपरिषद या अर्थाने घेत नाहीये तर नगरपालिका या कन्सेप्टमध्ये नागरी स्वशासन संस्थातल्या किंवा नागरी स्वराज्य संस्थांमध्ये या तिन्ही संस्थांचा विचार होतो म्हणजे एक प्रकारे महानगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायत या तिन्ही संस्थांचा विचार आपल्याला या नगरपालिका या कन्सेप्टमध्ये करता येतो आणि म्हणून नगरपालिकांवर याचा अर्थ या ठिकाणी कोणत्या अर्थाने आहे तर नगरपालिकांवर याचा अर्थ महापालिका नगरपरिषद आणि नगरपंचायत या तिन्ही अर्थाने इथं घ्यायचा आहे मग कलम दोनशे त्रेचाळीस आरचं च या ठिकाणी संदर्भ जो का आहे तो या नगरपालिकांची संरचना याच दृष्टीने केलेला आहे तर एक लक्षात घ्या की आपल्याकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चौरात्प्र घटनावस्थीनुसार आपल्याला हे सांगता येईल की महापालिकेमध्ये दोन प्रकारचे सदस्य असतात निर्वाचित आणि नामनिर्देशित नगर परिषदेमध्ये तीन प्रकारचे सभासद असतात किंवा सदस्य असतात ते म्हणजे निर्वाचित नामनिर्देशित आणि पदसिद्ध आणि नगरपंचायतीमध्ये पण निर्वाचित नामनिर्देशित आणि पदसिद्ध सदस्य असतात तर ही जी काही संरचना आहे की जी चौरकऱ्या घटनांनुसार एक प्रकारे करमदेचाळीस रचने विचार घेतलेली आहे तर त्याच संरचनेचा विचार या ठिकाणी या पर्यायामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो मग आता इथं विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना नामनिश्चित सभासद म्हणून प्रतिनिधित्व या विधिमंडळ कायद्यानुसार दिलं जातं का तर दिलं जातं कारण की यांचा विचार नामनिश्चित सभासद म्हणून केला होता पूर्ण किंवा आंशिक नगरपालिका क्षेत्र मिळून बनलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा सदस्यांना सुद्धा याच्यामध्ये पदसिद्ध सदस्य या नात्याने या ठिकाणी एक प्रकारे प्रतिनिधित्व दिलं पण आता हे जे काही पदसिद्ध सदस्य म्हणून दिलं जाणारं प्रतिनिधित्व आहे ते कुठं लागू पडतं तर महापालिकेत लागू पडत नाही ते फक्त या ठिकाणी नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्येच लागू पडतं मात्र नामनिर्देशित सदस्यांचं जे काही प्रतित्व आहे ते तिन्ही संस्थांमध्ये लागू पडतं महापालिकेतसुद्धा सुद्धा सुद्धा आणि नगरपंचायतीमध्ये सुद्धा नगरपालिका क्षेत्रामध्ये मतदार म्हणून नोंदणी झालेल्या राज्यसभा व विधानपरिषद सदस्यांना सुद्धा या ठिकाणी पदसिद्ध सदस्य या नात्याने या प्रतिनिधित्व दिले जाऊ शकतं आणि कलम दोनशे त्रेचाळीस एस अंतर्गत खंड पाच नुसार स्थापन झालेल्या वार्ड समित्यांच्या सभापतींना सुद्धा या ठिकाणी पदसिद्ध सदस्य या दृष्टातून विचारात घेतलं जाऊ शकतं हेही इथं स्पष्ट करता येईल तर एक प्रकारे या ठिकाणी या सर्वांचाच विचार या विधिमंडळ कायद्या करून नगरपालिकांवर प्रतिनिधित्व श्रेष्ठने दृष्टीने करता येऊ शकेल आणि म्हणून पर्याय क्रमांक चार या दृष्टीने आपल्याला उल्लेख करता येईल पहा चौरव्या घटनास्थळीच्या कलम दोनशे त्रेचाळीस आर नुसार नगरपालिकांच्या म्हणजेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संरचनेची तरतूद केलेली आहे की या संस्थांची संरचना कशी असेल संघटन कसं असेल मग आता मी इथं जो काही के उल्लेख केलेला आहे तो नीट व्यवस्थित आपण लक्षात घ्या महानगरपालिकेत दोन प्रकारचे सभासद असतात जसं मी मगाशी उल्लेख केला होता की दोन प्रकारचे सभासद कोणते निर्वाचित आणि नामनिर्देशित सभासद मात्र नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये तीन प्रकारचे सभासद असतात किती तीन प्रकारचे याचाही उल्लेख मगाशी मी इथे केला होता निर्वाचित नामनिर्देशित आणि पदसिद्ध सभासद कलम दोनशे त्रेचाळीस आरनुसार नुसार घटक राज्याचे विधीमंडळ कायदा करून घटक राज्याचे विधीमंडळ जे काय आहे ते कायदा करून नगरपालिकांवर नगरपालिकांवर म्हणजे या तिन्ही संस्थांवर विविध घटकांना प्रतिनिधित्व देऊ शकते कायदा करून विविध घटकांना प्रतिनिधित्व देऊ शकते मग विधिमंडळ हे प्रतिनिधित्व विधिमंडळ हे जे काही प्रतिनिधित्व आहे ते कायदा करून देणार आहे हे प्रतिनिधित्व महानगरपालिकेत कुणाला देतं तर केवळ नामदिषित सभासदांनाच या ठिकाणी देतं कारण की मी मागा असे म्हटल्याप्रमाणे की महानगरपालिकेमध्ये दोन प्रकारचे सभासद असतात एक म्हणजे निर्वाचित आणि नामनिर्देशित हे जे काही नामनिष्ठ सभासद महानगरपालिकेच्या स्तरावर विचारात घेतले जातात ते विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या दृष्टातून विचार घेतले जातात नागरी प्रशासनाशी संबंधित विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या क्षेत्रातून ते विचार घेतले जातात आणि म्हणून केवळ नामनिष्ठ सभासदांना महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व दिलं जातं आणि निर्वाचित तर ते निवडूनच येत असतात नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये नामनिर्देशित सभासद आणि पदसिद्ध सभासद व कलम दोनशे त्रेचाळीस एस अंतर्गत खंड पाच नुसार स्थापन झालेल्या वार्ड समित्यांचे सभापती यांना या ठिकाणी देऊ शकते म्हणजे या नामची सभासदांच्या स्तरावर विचार केला किंवा पदस्थ सभासदांच्या स्तरावर विचार केला तर या ठिकाणी नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये त्यांना प्रतिनिध्व दिलं जाऊ शकतं किमुना कलम दोनशे त्रेचाळीस एस अंतर्गत खंड पाचनुसार स्थापन झालेल्या वार्ड समित्यांच्या किंवा पूर्भ समित्यांच्या सभापतींना सुद्धा या ठिकाणी प्रतिनिध्व दिलं जाऊ शकतं नागरी प्रशासनातील विशेष ज्ञान किंवा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या महापालिका व नगर परिषदेतील निर्वाचित सभासद हे नामदिषित सभासदांना नामनिर्देशित करतात आता पहा इथे एक महत्वाची गोष्ट कोणती आहे तर निर्वाचित सभासद हेच या ठिकाणी नामदिष्ठित सभासदांना काय करत असतात तर स्वीकृत करत असतात किंवा नामनिर्देशित करत असतात किंवा त्यांची निवड करत असतात मग महापालिकेमध्ये नामनिशित सभासदांची निवड कोण करतं किंवा स्वीकृत कोण करतं स्वीकृती कोण करतं तर निर्वाचित सभासदच या ठिकाणी करतात आणि म्हणून मी तो उल्लेख केलेला आहे की महानगरपालिकेमध्ये सुद्धा आणि नगर परिषदेमध्ये सुद्धा निर्वाचित सभासद हेच नामनिषित सभासदांना नामनिर्देशित करतात किंवा स्वीकृत करतात पण नगरपंचायतीमध्ये मात्र चित्र वेगळं आहे नगरपंचायतीवर नामनिर्देशित सभासदांना कोण नामनिर्देशित करतं तर या नगरपंचायतीमध्ये नामनिर्देशित सभासदांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार किंवा स्वीकृत करण्याचा अधिकार हा निर्वाचित सभासदांना नाहीये तो कोणाला आहे राज्य शासनाला आहे महापालिकेत आणि नगरपरिषदेत तो निर्वाचित सदस्यांना आहे पण नगरपंचायतीमध्ये हा अधिकार राज्य शासनाला आहे नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातून संसद आणि राज्य विधिमंडळ निवडून आलेले सभासद हे नगरपरिषद व नगरपंचायतीचे पदस्थित सभासद असतात कोण संसद आणि राज्यविधी मंडळाचे सभासद की ज्यांचा उल्लेख आपण या ठिकाणी प्रश्नामध्ये केलेला आहे की विधानसभा सदस्यांना किंवा लोकसभा सदस्यांना राज्यसभा आणि विधानपरिषद सदस्यांना तर या अर्थाने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक चार त्यानंतर खालील विधान वाचा जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजासंबंधीची कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेतील समित्यांच्या किंवा जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभांना हजर राहणे जिल्हा परिषदेने संमत केलेल्या ठरावांची विविध खाते किंवा विभाग माध्यमात माध्यमातून अंमलबजावणी करणे जिल्हा निधीतून रकमा काढणे व त्या विकास कार्यावर खर्च करणे काय रकमा त्या विकास कार्यावर खर्च करणे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील वरील अधिकार व कार्यांचा संबंध कोणत्या कलमानुसार कोणत्या पदाशी आहे आता पाकी इथं काय विचारलेलं आहे की वरील अधिकार व कार्यांचा संबंध ही जी काही अ ब क आणि ड मध्ये जे दिलेले पर्याय आहेत आणि त्यानुसार दिलेली जी काही अधिकार व कार्य आहेत तर त्या अधिकार व कार्याचा संबंध कोणत्या कलमानुसार कोणत्या पदाशी आहे या कायद्यातील कोणत्या कायद्यातील महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समितीने एकोणीसशे एकसष्टमधील मधील तरतुदीनुसार मग इथं कलम शहाण्णव जिल्हाधिकारी कलम चौऱ्याण्णव जिल्हा परिषद अध्यक्ष कलम पंच्याण्णव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार कलम त्र्याण्णव जिल्हा परिषद अध्यक्ष मात पहा की या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की जी काही कार्य किंवा अधिकार यांचा उल्लेखित केलेला आहे त्याचा संबंध जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या प्रश्नातून जोडला जाऊ शकतो का त्याच्या जिल्हा परिषद सीओ चर्शनातून जोडला जाऊ शकतो हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे की जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजास कर्तव्य जबाबदाऱ्या निश्चित करणे तर ऑब्व्हिअसली याचा संबंध जो, जो काय आहे वा का तो जिल्हा परिषदेच्या सीओशी जोडता येऊ शकतो कारण की तो कामाचं वाटप करतोय म्हणून जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेतील समित्यांच्या व जिल्हा जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभांना हजर राहणे त्याचाही संबंध या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सीओशी जोडता येतो जिल्हा परिषदेने संमत केलेल्या ठरावांची विविध खाते व विभाग प्रमुखांच्या माध्यमातून अंमलबजावणी करणे आणि ऑब्व्हिअसली प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी घडते त्यामुळे हे हेही ओ प्रश्नातून आहे आणि जिल्हा निधीतून रक्कम काढणे व त्या विकास कार्यावर खर्च करणे याचाही संबंध ओ प्रश्नातून जोडता येऊ शकतो आणि म्हणून एक उत्तर या ठिकाणी सहजप्रतीने आपल्याला सांगता येईल की या संबंध अधिकार व कार्याचा संबंध हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी आहे मग आता राहिला प्रश्न जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष या पदासंबंधीचा तर त्याचा विचार करायची गरजच नाही आणि म्हणून उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक तीन ही कलम पंच्याण्णव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कारण की बाकी इतर कोणत्याही पर्या पर्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीचा उल्लेख नाही आहे आणि म्हणून क्रमांक तीन हे उत्तर स्पष्ट करता येईल मगपा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट मधील वरील अधिकार व कार्यांचा संबंध काय आहे तो कलम पंचाण्णवनुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रशासकीय पदाशी आहे कारण की हे प्रशासकीय पद आहे हे राजकीय पदाधिकारी पद, पद नाही हे तर एक प्रशासकीय पद आहे आणि त्या दृष्टातून याची तरतूद कलम पंच्याण्णवमध्ये या कायद्याअंतर्गत आपला स्पष्ट करता येत तर मित्रांनो या पद्धतीने या ठिकाणी यावेळेसच्या यूट्यूब लेक्चरमध्ये आपण या सर्व प्रश्नांच्या माध्यमातून हो राज्यव्यवस्थेच्या या सर्व प्रकारच्या प्रश्नांची जी काही चर्चा आहे ती घडवून आणलेली आहे आणि अशाच प्रकारची चर्चा आपण आगामी कालखंडासुद्धा वेगवेगळ्या यूट्यूब लेक्चरच्या माध्यमातून घडवून आणूया धन्यवाद